चला गुड इवनिंग. गुड इवनिंग. चला व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा जरा कमेंट बॉक्समध्ये. ऑडिओ चला गुड इवनिंग. यस व्हेरी गुड इवनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. ओके चला. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एकंदरीतरित्या असलेल्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत थोडक्यात महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत, मग तुम्ही पेपर कुठलाही असू द्या, जसं तुम्ही जनरल बँकिंगचे जरी पेपर म्हणालात तरीसुद्धा असू द्या, किंवा याच्यासोबत ॲग्रिकल्चर बेसचे असलेले पेपर असतील तरीसुद्धा असू द्यात, जसं RRBचा पेपर असेल किंवा तुमचा IBPS POचा पेपर असेल, SBIचा पेपर असेल, याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट स्कीमवरती प्रश्न हे डेफिनेटली विचारल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळं अराउंड एक 3 ते 4 कमीत कमी, यस गुड इव्हनिंग, एक 3 ते 4 कमीत कमी प्रश्न जनरल बँकिंगच्या स्टुडंट्सला आणि याच्यासोबत ॲग्रिकल्चरच्या स्टुडंट्सला सुद्धा जवळपास एक 3 ते 4 प्रश्न गव्हर्नमेंट स्कीममधून विचारल्या जातात. मग आता करंट अफेअर्स आपण जसं म्हटलं होतं मागच्या सेशनमध्ये, तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सची PDF मी देणार आहे, ती PDFसुद्धा तुम्हाला आजच्या सेशननंतर लगेचच तुमच्या रेग्युलर असलेल्या जे टेलिग्राम चॅनल्स आहेत सारथी ॲग्रिकॉस आणि सारथी MCR या दोन्हीही टेलिग्राम चॅनलवरती तुमची PDF जी आहे ही तुम्हाला आज लगेचच सेशन संपल्यानंतर मिळेल. मग आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, पहिल्यांदा फ्लो कसा असणार आहे तो पहिल्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगून देतो. तर आजचा आपला फ्लो कसा असणार आहे, महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम की सर मला सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम जर तुम्ही सांगितल्यात, मला जर समजा तुम्ही सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम सांगितल्यात तर मी आत्तापासून माझ्या पद्धतीने सुद्धा अभ्यास करायला लागेल, म्हणजे कसं सर, तर साधारणतः गव्हर्नमेंट स्कीमची एक अशी महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीमची अशी एक लिस्ट मला द्या की ज्या गव्हर्नमेंट स्कीम मी आत्तापासून तयारी करायला लागेल आणि या गव्हर्नमेंट स्कीम कशातून करायच्या, कशा पद्धतीने वाचायच्या हे सुद्धा मी आत्तापासून तयारी करायला लागेल. तर पहिल्यांदा असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या मी पहिल्यांदा सांगेन. इनफॅक्ट सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीम तशा महत्त्वाच्या असतात, पण ज्या फोकसमध्ये आहेत त्या गव्हर्नमेंट स्कीम साधारणतः आपल्याला पहिल्यांदा पाहायचे आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की गव्हर्नमेंट स्कीम ह्या परीक्षेला विचारल्या का जातात, पहिला प्रश्न तर हा येतो मुळात की सर ह्या गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला परीक्षेत का विचारल्या जातात, याचं रिझन काय आहे. तर ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत, जसं तुम्ही तुमचं ज्यावेळेस बँकेमध्ये सिलेक्शन होतं, लक्षात घ्या, हो डेटबद्दलही बोलतो मी, बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की सर डेटबद्दलही बोला, मी डेटबद्दलही बोलतो काळजी करू नका, एक्झामच्या डेटबद्दलही मी बोलणार आहे काळजी करू नका. मग माझं सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की या गव्हर्नमेंट स्कीम एक्झाममध्ये विचारल्या का जातात, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून हो, प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून हो किंवा क्लरिकल म्हणून हो, तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम इम्प्लिमेंटेशन करणं हे ऑफिसरचं, एका बँकरचं काम असतं. सरकारच्या असलेल्या योजना याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करणं हे ऑफिसरचं, सोबत बँकरचं ॲक्च्युली हे काम असतं. आणि म्हणून तुमच्या बाबतीत साधारणतः पहिल्यांदाच तुम्हाला पेपरमध्ये विचारत असताना या बाबतीत टॅली केल्या जातं की तुम्हाला बँकिंगच्या नॉलेज सोबत तुम्हाला साधारणतः बँकिंगच्या नॉलेज सोबतच तुम्हाला करंट अफेअर्स किंवा गव्हर्नमेंट स्कीमचं किती नॉलेज आहे, ज्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला उद्या भविष्यामध्ये बँकेत बसल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करायच्या आहेत. सो या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला शिकणे गरजेचं आहे, ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने शिकणे गरजेचं आहे किंवा जनरल बँकिंगच्या दृष्टीने सुद्धा शिकणे गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजच्या या सेशनमध्ये महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम, पहिल्या 3 महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम की सर
मग मला आता बँक ऑफ महाराष्ट्रासाठी प्रिपेअर करायचं आहे लगेच, सर मला RRB साठी प्रिपेअर करायचं आहे लगेच, सर मी IBPS PO साठी प्रिपेअर करतोय लगेच, मग मला कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम विचारल्या जाणार? तर जनरली पेपरमध्ये त्या गव्हर्नमेंट स्कीम विचारल्या जातात ज्या प्रकाश झोतात आहेत, प्रकाश झोतात आहेत लक्षात घ्या. मग प्रकाश झोतात नेमक्या कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत सध्याच्या, या सुद्धा आपण पाहूयात. त्याच्या चेंजेस काय काय झालेले, ज्या गव्हर्नमेंट स्कीममध्ये सध्या रिसेंटली काहीतरी चेंजेस झालेले आहेत अशा गव्हर्नमेंट स्कीम पेपरमध्ये डेफिनेटली विचारल्या जातात. मग नेमक्या या गव्हर्नमेंट स्कीम कोणत्या, बरं लक्षात घ्या. करंट अफेअर्स करत असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपण प्रिपेअर करत असताना पहिल्यांदा गव्हर्नमेंट स्कीमलाच प्रिपेअर करावं, नंतर मग बाकीचं इम्पोर्टचा डेटा, एक्सपोर्टचा डेटा. मागच्या 4 वर्षांपासून ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतोय, त्यावेळेस मी एवढं कन्क्लुजनवर पोहोचलोय की गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे करंट अफेअर्स विचारत असताना सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट केल्या जातात त्या म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम. मग ज्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या त्या गव्हर्नमेंट स्कीम पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. सर व्हॉट अबाउट एक्झाम डेट, आता या एक्झाम डेटच्या बाबतीत एकदा बोलतो. जसं मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो की बँक ऑफ महाराष्ट्राची एक्झाम डेट जी आहे, बँक ऑफ महाराष्ट्राची एक्झाम डेट जी आहे, तर ही एक्झाम डेट एक तर एंड ऑफ द सप्टेंबर असेल किंवा स्टार्टिंग ऑफ द ऑक्टोबर असेल. म्हणजे काय, सप्टेंबरच्या शेवटी शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे ऑलमोस्ट तेवढ्या दिवसात, म्हणजे सप्टेंबर 25 पुढे आणि ऑक्टोबर 10 तशात परीक्षा होईल असं जनरली कन्सिडर केल्या जात होतं. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं, त्यामुळे एक टेंटेटिव्ह डेट 27 सप्टेंबर किंवा 10 ऑक्टोबर या दोन्हींपैकी एक टेंटेटिव्ह डेट सध्या मानल्या जात आहे आणि ऑलमोस्ट या डेटमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत, कारण मागच्या आणि पुढच्या ज्या डेट्स आहेत त्या ऑलमोस्ट बुक आहेत. त्याच्यामुळे तुमचं 27 सप्टेंबर किंवा 10 ऑक्टोबर या दोनपैकी एका डेटला एक्झाम होणं तुमचं मोस्ट प्रोबॅबली पॉसिबिलिटी आहे. जर 10 ऑक्टोबर जर 27 सप्टेंबरला झाली तर त्याच्यासाठी तर आपण रेडी होतच आहोत, पण जर समजा 10 ऑक्टोबरला पेपर गेला पुढे, एक साधारणतः 13 दिवस पुढे जर पेपर ढकलला गेला, तर डेफिनेटली या 13 दिवसांचा उपयोग हा आपल्याला अभ्यास करण्यासाठी होणारच आहे. त्यामुळे त्याच्यात उलट आपल्यासाठी ती पॉझिटिव्हिटीच आहे. अचानक ॲड आली, अचानक वॅकन्सी झाल्यात, अचानक AFO ला प्रिपरेशनला लागलो, या सगळ्या गोष्टी अचानक करायला लागलोत आणि या सगळ्या गोष्टी अचानक करायला लागल्यानंतर ते 13 दिवस म्हणजे एकदम सुकून की राहत हमको मिलने वाली आहे. चलो आगे चलते, पाहूया की नेमके आता गव्हर्नमेंट स्कीम कोणत्या कोणत्या जास्त करणं गरजेचं आहे, कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगतोय गव्हर्नमेंट स्कीमच्या असलेल्या कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम सध्या प्रकाश झोतात आहेत. तशा सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीम महत्वाच्या आहेत, पण सध्याच्या प्रकाश झोतात असलेल्या ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत ते एकदा पाहूयात आपण. मग कोणत्या कोणत्या आहेत, पहिलं आहे PM किसान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किंवा PM किसान जी गव्हर्नमेंट स्कीम आहे ती. दुसरी आहे सॉइल हेल्थ कार्ड, थोडे चेंजेस झालेत. प्रधानमंत्री फसल विमा योजना, चेंजेस झालेत, कारण फसल विमा योजनेमध्ये बऱ्याचशा असलेल्या स्टेट गव्हर्नमेंटनी सांगितलंय की नाही, आम्हाला आता प्रधानमंत्री फसल विमा योजना, जसं पंजाब सारखं स्टेट आहे तर पंजाब स्टेट डिरेक्टली सध्या सांगतंय की बाबा नाही, आम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेची काही गरज नाही आहे. मग या स्टेटनी साधारणतः पंजाब सारख्या गव्हर्नमेंट स्टेटनी, लक्षात घ्या, पंजाब सारख्या स्टेटनी यांनी गव्हर्नमेंट स्कीमला आम्हाला गरज नाही असं सांगितलं. वेस्ट बेंगॉल असेल किंवा याच्यासारखे बरेचसे राज्य आहेत की ज्यांनी सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजना स्वतःला त्याच्यातून विड्रॉ करतायत, म्हणून यावर्षी मी पुन्हा सांगतो की प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. याच्यासोबत किसान क्रेडिट कार्ड लिमिट वाढवली आहे, सीझिंग लिमिट वाढवली आहे, त्याच्यामुळे साधारणतः KCC वर प्रश्न येऊ शकतो. श्रमयोगी मानधन योजना, कुसुम योजना, PM मुद्रा, याच्यासोबत किसान पेन्शन योजना, किसान संपदा योजना, मत्स्य संपदा योजना, PM आशा, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, परंपरागत कृषी विकास योजना, ह्या सध्या प्रकाश झोतात असलेल्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत. सर या गव्हर्नमेंट स्कीमची मला प्रिपरेशन करायची आहे, मला सांगा मी नेमकं आत्तापासून याची प्रिपरेशन करायची आहे. तुम्ही शिकवणार तेव्हा शिकवणार, सर तुम्ही शिकवणार तर नक्कीच आहेत, सगळ्याच्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम शिकवणार तर आहेतच, पण मला मी प्रिपरेशन काय करू, नेमकं कशा पद्धतीने करू एकदा सांगून द्या. मग याचं प्रिपरेशन करत असताना विकासपेडियावरती डिरेक्टली जरी टाकलं, विकासपेडियावरती डिरेक्टली गव्हर्नमेंट स्कीमचं नाव टाकलं तरी सुद्धा साधारणतः तुम्हाला पूर्ण गव्हर्नमेंट स्कीमची माहिती मिळेल. जर इन डिटेल वाचायची असेल की नाही सर मला गव्हर्नमेंट स्कीम अशा पद्धतीने वाचायची की पार ती सुरुवात कुठून झाली, ती प्रोग्रेस होत कशी कशा पद्धतीने गेली आणि सध्या त्या गव्हर्नमेंट स्कीममध्ये काय काय चेंजेस झालेत, मला या तिन्ही पद्धतीने करायची ही गव्हर्नमेंट स्कीम. मग याच्यासाठी काय करायचं, तर पहिली गोष्ट गव्हर्नमेंट स्कीमचं नाव घेणे, विकासपीडियामध्ये सर्च करणे. दुसरं काम, तुमचं असलेलं फार्मर फ्रेंडली हँडबुक, या गव्हर्नमेंट स्कीमचं अख्खं बेसिक टॉपिक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. फार्मर फ्रेंडली हँडबुक मी तुम्हाला डेफिनेटली आत्ता लेक्चर झाल्यानंतर फार्मर फ्रेंडली हँडबुकसुद्धा
फार्मर फ्रेंडली हँडबुक सुद्धा फॉरवर्ड करून देईल. याच्यासोबत सोबत आपलं जे मॅगझिन आहे, करंट अफेअर्सचं मॅगझिन आहे, ते सुद्धा मी आज फॉरवर्ड करून देईल. दुसरी महत्वाची गोष्ट काय की सर, मला याच्या बाबतीत सध्या या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत काय चेंजेस झालेत, बरोबर आहे का, काय चेंजेस झालेत सर, हे लगेचच कसं कळेल? तर या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत काय चेंजेस झालेत हे कळेल. गव्हर्नमेंट स्कीमचं नाव टाकायचं आणि शब्द टाकायचा PIB न्यूज, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. सरकार ज्या ज्या योजना राबवत असतं त्यांच्या बाबतीतली सगळी इत्यंभूत माहिती या वेबसाईटवर टाकत असते आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट स्कीमचं नाव टाकायचं /PIB न्यूज टाकायचं. एवढं टाकल्यानंतर लगेचच्या लगेचच आपल्याला त्याच्या बाबतीत काय अपडेट आहेत, पुढे /2021 पण टाका, म्हणजे रिसेंटली या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत काय अपडेट आहेत हे तुम्हाला लगेचच कळून जाईल. होप सो काही प्रॉब्लेम नाही सर, आमच्याच्यानी एवढं होणार नाही, आमच्याच्यानी एवढं होणार नाही, मग काही काळजी नसावी, उसके लिए हम बैठे हैं यहां पे. आज आपण तीन महत्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, तीन महत्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत, या तिन्ही महत्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम आज आपण संपवणार आहोत. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल किंवा सगळ्याच्या सगळ्याच गव्हर्नमेंट स्कीम एका टप्प्यात घेणे आणि तुम्हाला एका टप्प्यात लक्षात राहणे, सो हे थोडंसं अवघड आहे. म्हणून मग आपण काय करतोय की साधारणतः इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, जसं PM किसान फोकसमध्ये आहे, सॉइल हेल्थ कार्ड फोकसमध्ये आहे, किसान क्रेडिट कार्ड फोकसमध्ये आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना सध्या फोकसमध्ये आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना सध्या सगळ्यात जास्त फोकसमध्ये आहे, मग या गव्हर्नमेंट स्कीम कशा पद्धतीने करायच्यात, कशा करायच्यात, कसं करावं, नेमकं काय काय विचारलं जातं, परीक्षेच्या दृष्टीने काय विचारलं जातं, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत आपण इत्यंभूतरित्या आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. सो बेसिकली बच्चे देख रहे हजार और लाईक्स दिख रहे बहुत कम, तो एक बार लाईक बढा दो और चलो आगे शुरू करते है. चला जाऊया पुढे. बोला गणपती बाप्पा मोरया. बर ठीक आहे सर. गव्हर्नमेंट स्कीम आहे पहिली PM किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्याची काय गरज होती, गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्याची काय गरज होती, सगळ्यात गोष्टी सुरळीत चालू होत्या, तर मग गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्याची काय गरज होती लक्षात घ्या. प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री जे आहेत, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी, लक्षात घ्या, श्री नरेंद्रजी मोदी यांनी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड तर चालूच होतं, KCC किसान क्रेडिट कार्ड तर चालूच होतं, ज्याच्या मदतीनं जे शेतकरी आहेत यांना खरीप सीझनला सुरुवातीला पैसे मिळायचे, खरीप सीझन त्यांचा धकून जायचा. मग प्रॉब्लेम काय व्हायला लागला लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय झाला की खरीप सीझन तर निघून गेला पण व्हॉट अबाउट त्यांच्या मधातल्या ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत काय, कारण शेतकरी ज्या वेळेस किसान क्रेडिट कार्ड घ्यायचा, लक्षात घ्या मी काय सांगतोय, लक्षात घ्या बाळांनो, फक्त लक्ष द्या, काहीच नाही का करू, नुसतं ऐका, सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम तुमच्या पाठ असतील, निश्चितपणे पाठ असतील, लक्षात घ्या मी काय सांगतोय, सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. किसान क्रेडिट कार्ड याच्या मदतीनं खरीप सीझनमध्ये सुरुवातीलाच, तुम्ही जर पाहिलं तर खरीप सीझनमध्ये एकदम सुरुवातीलाच लोकांना पैसे मिळायचे की खरीप सीझन आलाय, आता किसान क्रेडिट कार्डच्या मदतीनं साधारणतः पैसे मिळालेत लोकांना, खरीप सीझन तर निघून गेला म्हणजे पेरणी झाली आता, पण आता शेतामध्ये साधारणतः फवारणी करायची, लक्षात घ्या फवारणी करायची, शेतामध्ये हँडविडिंग करायचंय म्हणजे गवत काढायचंय शेतामधलं आपल्या, बरोबर आहे का, आपल्या शेतामधलं गवत आपल्याला काढायचंय, फवारणी करायचंय, मग याच्यासाठी पैसे लागणार आहेत. मग अशा कंडिशनमध्ये गव्हर्नमेंटची एक गोष्ट लक्षात आली की बाबा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीनं, पैसे मिळतात, पण ते कशाच्या स्वरूपात मिळतात, ते लोनच्या स्वरूपात मिळतात, यस लोनच्या स्वरूपात मिळतात, चेंज करतो फॉन्ट कलर, ते लोनच्या स्वरूपात मिळतात. मग शेतकऱ्यांना डायरेक्ट काहीतरी बेनिफिट मिळावा, बरोबर आहे का, डायरेक्ट काहीतरी बेनिफिट मिळावा या हिशोबाने यांनी गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च केली. प्रश्न इथूनच सुरू होतात लक्षात घ्या, बाळांनो प्रश्न काय सुरू होता, PM किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही साधारणतः कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते, बघा प्रश्न इथूनच सुरू होतो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही साधारणतः कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते, तर लक्षात घ्या PM किसान किंवा किसान सन्मान निधी ही साधारणतः मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च होते. बर सर काही हरकत नाही, मग आता ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च कधी झाली, कशा पद्धतीनं झाली, कुठं झाली, DBT म्हणजे काय, कशा पद्धतीनं DBT होत असतं, पहिली गोष्ट लक्षात घ्या. ही लॉन्च झाली, लॉन्च कुणी केली तिथपासून पाहूयात. आता ऑब्व्हियस गोष्ट आहे, देशाचे पंतप्रधानच लीड रोल त्यांचा असतो, गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्यासाठी लीड रोल आपल्या पंतप्रधानांचा असतो, मग एकदम स्वाभाविक गोष्ट आहे. काय स्वाभाविक गोष्ट की बा लॉन्च कोणी केली, आता नावच गव्हर्नमेंट स्कीमचं काय हो, PM किसान, काय नाव आहे, PM किसान. मग तुम्ही साधी गोष्ट विचार करा, PM किसान म्हणजे ही साधारणतः प्रधानमंत्र्यांच्याच नावाने आहे, म्हणून ही गव्हर्नमेंट स्कीम लक्षात ठेवायला एकदम सोपी की लॉन्च कोणी केली, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्रजी मोदी यांनी. मग साधारणतः लॉन्च कधी झाली हे लक्षात घ्या आणि इफेक्टिव्ह कधी झाली हे लक्षात घ्या, याच्यात घोळ होतो.
याच्यात मुलांचा घोळ होतो, इथं उत्तर चुकवतात आपले पोरं. लक्षात घ्या की बा साधारणतः 24 फेब्रुवारी 2019 उत्तर प्रदेशमध्ये ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली. नीट ऐका, नरेंद्र मोदींचं भाषण चालू असणार आहे आणि सांगितलं जाणार असणार आहे की बा मेरे प्यारे भाई और बहनो की मैं आपके लिए, मेरे किसान भाइयों के लिए मैं क्या कर रहा हूं, एक गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च कर रहा हूं. आणि ती गव्हर्नमेंट स्कीम कोणती, ती म्हणजे पीएम किसान. पीएम किसान, बर आता लक्षात घ्या मी काय सांगतोय. 24 फेब्रुवारी 2019 गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली, पण गव्हर्नमेंट स्कीम इफेक्टिव्ह कधीपासून झाली ते लक्षात घ्या. इफेक्टिव्ह कधीपासून झाली, 1/12/2018. अरे असं कसं काय होऊ शकतं की गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली फेब्रुवारी 2019 आणि इफेक्टिव्ह झाली 1/12/2018. म्हणजे नेमकं कसं, लक्षात घ्या की पंतप्रधानांनी सांगितलं, लक्षात घ्या पंतप्रधानांनी काय सांगितलं की बाबांनो ही गव्हर्नमेंट स्कीम आपण 24 फेब्रुवारी 2019 लॉन्च करतोय, पण मागच्या 3 महिन्याचा सुद्धा टप्पा तुम्हाला आपण देणार आहोत. ही गव्हर्नमेंट स्कीम काय आहे की दर 4 महिन्यानंतर, नीट ऐका, दर 4 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांना 2000 रुपये खात्यात येतील, 2000 रुपये खात्यात येतील, 2000 रुपये खात्यात येतील. नीट ऐका, या गव्हर्नमेंट स्कीमच्या नुसार DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कशासाठी करायचं ते सुद्धा मी सांगतो. मी पटपट पटपट सांगतो, काळजी करू नका, महत्वाच्या स्कीमचे बारीक बारीक पॉईंट सुद्धा तुमचे कव्हर होतील. मग सांगण्याचं तात्पर्य काय की बा साधारणतः गव्हर्नमेंटने असं ठरवलं की शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या व्यतिरिक्त आपण दर चार महिन्याला 2000 रुपये त्यांच्या खात्यात टाकायचे. 4 महिने झाले की 2000 रुपये अशा 3 इन्स्टॉलमेंटमध्ये जवळपास 6000 रुपये साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार होते. मग साधारणतः लक्षात आलं गव्हर्नमेंटच्या की हो बाबा आम्ही करतोय तर खरं, मग या डेटपासून मागे 4 महिने जा, बरोबर आहे का, या डेटपासून जवळपास मागे 3 ते 4 महिने मागे जा आणि 1/12/2018 या गव्हर्नमेंट स्कीमला लागू करा. आपण आज अनाऊन्स करतोय पण ही लागू थोडीशी मागून करा, लोकांना तिथून पैसे द्यायला सुरुवात करा. आणि म्हणून या गव्हर्नमेंट स्कीमचा लॉन्च डेट काय, 24 फेब्रुवारी 2019, पण इफेक्टिव्ह डेट काय, 1/12/2018. सर साधारणतः ही गव्हर्नमेंट स्कीम 100% सेंट्रल सेक्टर गव्हर्नमेंट स्कीम काय आहे, म्हणजे नेमकं काय असते लक्षात घ्या. बघा एखाद्या वेळी ज्यावेळेस गव्हर्नमेंट स्कीम, आपला जसा टॅक्स असतो, आपला टॅक्स जो आहे हा टॅक्स आपण देत असताना राज्य शासनाला काही आपला टॅक्स जातो आणि बऱ्या मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंटला आपला टॅक्स जातो, बरोबर आहे का. सुरुवातीला तर असंच व्हायचं सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बाबांनो ज्याही वेळेस तुम्ही पाहता ही गव्हर्नमेंट स्कीम 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे. जनरली गव्हर्नमेंट स्कीम कशा असतात बघा लक्षात घ्या, जवळपास सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं, जीही गव्हर्नमेंट स्कीम आपण लॉन्च करूयात, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतं त्या गव्हर्नमेंट स्कीमला लागणारा 60% खर्च आम्ही देतो आणि 40% खर्च हा स्टेटनी द्यावा. नेमकं प्रधानमंत्री फसल विमा योजना, बरोबर आहे का, प्रधानमंत्री फसल विमा योजना याचे जे डिस्प्यूट झालेत, सरळ सरळ आपल्या भाषेत सांगतो की याच्यावर जे भांडणं झालेले आहेत, प्रधानमंत्री फसल विमा योजनासाठी जे भांडणं झालेले आहेत, लक्षात घ्या जे भांडणं झालेले आहेत ते याच्याच मुळे झालेले आहेत लक्षात घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणतं, एखादी गव्हर्नमेंट स्कीम इम्प्लिमेंटेशन करत असताना लक्षात घ्या, 60% खर्च सेंट्रल गव्हर्नमेंटनी करावा आणि 40% खर्च हा स्टेट गव्हर्नमेंटनी करावा. बर, या पद्धतीने गव्हर्नमेंट स्कीम इम्प्लिमेंट होतात. फक्त याच्यात एक्सेप्शन कोण आहे, नॉर्दर्न ईस्टर्न हिमालयन रिजन, म्हणजे ज्या 7 सिस्टर्स आहेत. भारताचा नकाशा पाहिला तर गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की बा भारताचा हा जो भाग आहे, इकडचा भाग आहे, हा 7 सिस्टरचा भाग आहे, हा भाग साधारणतः अजूनही मागासलेला आहे, त्या लोकांकडे पैसा नाहीये असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. म्हणून फक्त एवढ्या भागासाठी रेशो असतो 90:1. म्हणजे एखादी गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करत असताना सेंट्रल गव्हर्नमेंट इथे 90% पैसा सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करेल आणि 10% पैसा साधारणतः स्टेट गव्हर्नमेंट खर्च करेल. पण बाकीच्या राहिलेल्या सगळ्या राज्यांमध्ये तसं नाही होणार, 60% पैसा सेंट्रल गव्हर्नमेंट खर्च करेल आणि 40% पैसा स्टेट गव्हर्नमेंट खर्च करेल. आणि म्हणूनच प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती लोक फिसकलेत. सर मग नेमकं काय आहे एकदा सांगा ना, पण लक्षात घ्या पीएम किसान, ज्या वेळेस गव्हर्नमेंटनी ही सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणजे काय केंद्र शासनाने ज्यावेळेस ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या
केंद्र शासनाने ज्यावेळेस ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या, त्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंटचं कोणतंही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. म्हणून साधारणतः 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, ही जी सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे ही 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे. म्हणजे येणारे 6,600 रुपये याच्यात 1 रुपया सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट देणार नाही. याच्यात 100% लक्षात घ्या, याच्यात 100% पैसा जो आहे हा साधारणतः तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट देईल. म्हणून धिस इज द 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम. पेपर मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येतो की साधारणतः विच अमॉंग द फॉलोइंग गव्हर्नमेंट स्कीम, लक्षात घ्या, विच अमॉंग द फॉलोइंग गव्हर्नमेंट स्कीम इन विच 100% विच इज द 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, खालीलपैकी अशी कोणती गव्हर्नमेंट स्कीम आहे की जी साधारणतः 100% सेंट्रल गव्हर्नमेंटची स्पॉन्सर्ड स्कीम आहे, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. त्यावेळेस उत्तर असणार आहे आपलं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ज्याला आपण म्हणतो पीएम किसान. सो बेसिकली पाहूया आपण की गरज काय, याची काय गरज आहे. पहिली गोष्ट किंवा साधारणतः जो शेतकरी आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की याला क्रॉप लोनसाठी तर किसान क्रेडिट कार्ड मिळत होतं, काही हरकत नाही. पण याला साधारणतः अलाइड ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील, कारण गव्हर्नमेंट एका बाजूने काय सांगतंय लक्षात घ्या, की साधारणतः फक्त तुम्ही शेतीवर, मेरे प्यारे भाई और बहनों, आप सिर्फ और सिर्फ खेती पे डिपेंड मत रहिए, आप उसके साथ में कुछ अलाइड बिझनेस कीजिए. आपले स्वतः ऑनरेबल प्राइम मिनिस्टर आपल्याला या गोष्टी सांगतात. मग सांगण्याचं तात्पर्य काय, किंवा साधारणतः लक्षात घ्या की अलाइड ऍक्टिव्हिटीज करायच्यात फार्मरला. तुम्ही जे लोन दिलं केसीसी किसान क्रेडिट कार्ड, म्हणजे क्रॉप लोन ज्याला म्हणतात, पीक कर्ज ज्याला म्हणतात, मग सांगण्याचं तात्पर्य केसीसी हे तर तुम्ही पीक कर्ज म्हणून दिलंय, मग व्हॉट अबाउट अलाइड ऍक्टिव्हिटीज, शेळ्या पालन करायचं, मेंढी पालन करायचं, याला काय. म्हणून ठरवलं की दर 4 महिन्यानंतर 2,000-2,000 रुपये द्या, 2,000-2,000 रुपये द्या. जाऊया पुढं. बर, पहिल्यांदा सुरुवातीला काय ठरवलं होतं या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत, पहिल्यांदा सुरुवातीला हे ठरवण्यात आलं होतं की बाळांनो, सुरुवातीला असं ठरवलं होतं की ज्यांच्याकडे 2 हेक्टर शेती आहे याच लोकांना या गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा झाला पाहिजे, असं पहिल्यांदा सुरुवातीला ठरलं होतं. पण नंतर असं कळालं की नाही, याच्यामध्ये खूप शेतकरी बसतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, भारतात जवळपास 86% शेतकरी हे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा शेती कमी आहे, 86% शेतकरी असे आहेत. मग यांनी काय केलं की बा असेही पैसे चालले आणि तसेही पैसे चालले, लिमिट कशाला लावायची, काढून टाका लिमिट, लक्षात घ्या, काढून टाका लिमिट. आणि लिमिट त्यांनी काढून टाकली आणि आता या स्कीमला कुठलीही सिलिंग लिमिट राहिली नाही. पहिल्यांदा असं ठरवलं होतं की ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे त्यांनाच द्यायची, पण आता असं ठरलंय की नाही नाही, तसं नाही चालणार, 2 हेक्टर शेती असो 4 हेक्टर शेती असो, नो अप्पर लिमिट. जाऊया पुढे, एकदम सिम्पल पाहतोय आपण. लक्षात घ्या, लॉन्च कोणी केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. लॉन्च कधी झाली 24 फेब्रुवारी 2019 ला. पण इफेक्टिव्ह कधी झाली, 2018 पासूनच इफेक्टिव्ह झाली ही अशी गव्हर्नमेंट स्कीम आहे जी 100% सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम आहे. त्याच्यासोबत 6,000 रुपये मिळणार काय, वर्षाला 6,000 रुपये, वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहेत. कशासाठी, शेतकऱ्यांना अलाइड ऍक्टिव्हिटीज साठी, घर कामं चालवण्यासाठी, बरोबर आहे का, शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळणार आहेत पैसे. बर मास्टर, किती इन्स्टॉलमेंट मध्ये मिळणार आहेत 6,000 रुपये, 3 इन्स्टॉलमेंट. आता इथं घोळ होतो, इन्स्टॉलमेंट आहेत 3, लक्षात घ्या, इन्स्टॉलमेंट आहेत 3, लक्षात घ्या. पण किती महिन्याच्या इन्स्टॉलमेंट आहेत, 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने झाले की 1 इन्स्टॉलमेंट, 4 महिने झाले की 1 इन्स्टॉलमेंट, आणि 4 महिने झाले की 1 इन्स्टॉलमेंट. लक्षात घ्या काय सांगतोय ते. या पद्धतीने साधारणतः 2,000 अशा पद्धतीनं 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये, लक्षात घ्या, आणि 12 महिन्यामध्ये देण्यात येणार आहेत. मग हे डीबीटी काय, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय. डीबीटी या शब्दाचा अर्थ असा असतो, लक्षात घ्या, डीबीटी या शब्दाचा अर्थ असा असतो की डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, अकाउंटवर जमा होणार पैसे, याला म्हणायचं डीबीटी. लक्षात घ्या, डीबीटी डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. बर सर, सिलिंग लिमिट पहिल्यांदा होती याला 2 हेक्टर पर्यंत काढून टाकण्यात आलेली आहे, आता नो अप्पर लिमिट आहे, नो अप्पर सिलिंग लिमिट. सर, तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम बाबतीत का शिकवताय, ही गव्हर्नमेंट स्कीम जनरल बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी दोघांसाठी का महत्वाचं आहे, याचं रिझन आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हर्नमेंटनी याची 8वी इन्स्टॉलमेंट रिलीज केलेली आहे. अराऊंड 20,000 कोटी रुपयाच्या आसपास पैसा गव्हर्नमेंटनी साधारणतः आता रिलीज केलेला आहे, लक्षात घ्या.
म्हणून ही गव्हर्नमेंट स्कीम आता पुन्हा एकदा झोतात आलेली आहे. त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात. लॉन्च कोणी केली, लॉन्च डेट काय आहे, किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या पद्धतीने मिळणार आहेत, लक्षात घ्या. सो बच्चे अभी 1100 लाईव आहे और लाईक सिर्फ 750 आहे. पटकन लाईक वाढवून द्या. पुढे जाऊयात आपण, बघूयात नेमकं काय आहे. दुसरी गव्हर्नमेंट स्कीम, दुसरी महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम, ती म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड. चला, मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. तर मग एकदा लाईक वाढवून द्या आणि लगेचच जाऊया दुसऱ्या महत्वाच्या गव्हर्नमेंट स्कीमकडे. ती म्हणजे काय, लक्षात घ्या, काय सांगतोय. बर सर, मग ह्या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये कोणाकोणाला पैसे भेटत नाही ते पण सांगा ना. कोणाला भेटत नाहीत पैसे? जसं उदाहरणार्थ जे लोक इलेक्शनला उभे आहेत, बरोबर आहे का, ज्याच्या घरी कोणाला तरी पेन्शन चालू आहे ऑलरेडी, जे सरकारी नोकर आहेत म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, त्याच्या घरचं कोणीतरी, या लोकांना साधारणतः या स्कीमचा बेनिफिट मिळत नाही. या स्कीमचा बेनिफिट कोणाला मिळत नाही तर जे कोणी इलेक्शनला आहेत उभे, किंवा MLA आहेत, आमदार होते, खासदार होते, यांना नाही मिळणार. ज्या कोणाला पेन्शन चालू आहे त्यांना नाही मिळणार. जे कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांना नाही मिळणार, याचा बेनिफिट मिळणार नाही. लक्षात घ्या या गोष्टी, लक्षात घ्या. चला जाऊयात पुढे, बर सर. दुसरी महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम आहे आणि ती गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे, लक्षात घ्या, दुसरी महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम आहे आणि ती गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे कोणती, ती म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड. कोणती आहे? सॉइल हेल्थ कार्ड. सर्व्हिसमध्ये असेल तर मिळणार नाही, लक्षात घ्या. टीनंट फार्मर्सला मिळणार नाही, तुम्ही ठोक्याने शेती करत असणार, कोणाचा तरी दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती करत असणार, बरोबर आहे का, तर मिळणार नाही, लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात आपण, आता सॉइल हेल्थ कार्ड जे आहे, नेमकं सॉइल हेल्थ कार्ड आहे काय, कशासाठी, कोणते पॅरामीटर फॉलो केल्या जातात, लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. मग सॉइल हेल्थ कार्डची गरज काय होती? सो मुळात लक्षात घ्या, सॉइल हेल्थ कार्ड नेमकं पॅक्स पेला पण मिळत नाही. व्हेरी गुड विवेक, नन्हेचो, बरोबर आहे की टॅक्स पे, जे लोक टॅक्स पे करतात म्हणजेच गव्हर्नमेंट सर्वंट, किंवा जनरली असे लोक जे लोक टॅक्स पे करतात अशा लोकांना साधारणतः ह्या गव्हर्नमेंट स्कीमचा बेनिफिट मिळणार नाही, असं सांगण्यात आलंय. पुढे जाऊयात आपण. आता दुसरी गव्हर्नमेंट स्कीम आहे ती म्हणजे काय, सॉइल हेल्थ कार्ड. नेमकं काय आहे सर, लक्षात घ्या, सॉइल हेल्थ कार्ड. आता पहिली गव्हर्नमेंट स्कीम आपण पाहिली, ती लॉन्च कोणी केली, किंवा त्या ती मिनिस्ट्री कोणती आहे, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत तिच्यावर खर्च केला जातो ते लक्षात घ्या. तर तिच्यावरती ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत खर्च केला जातो. आता दुसरी गव्हर्नमेंट स्कीम आहे ती म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड. टॅगलाईन काय आहे सर, कारण ऑलमोस्ट असलेल्या, लक्षात घ्या, ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीची टॅगलाईन दिलेली आहे, सॉइल हेल्थ कार्ड. अतिशय महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम आहे, लक्षात घ्या, सॉइल हेल्थ कार्ड. टॅगलाईन पहा, इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर हेल्दी सॉइल फॉर द हेल्दी लाईफ, आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर कॉपरेशन अँड फार्मर वेलफेअर यांच्या अंतर्गत सॉइल हेल्थ कार्ड लॉन्च करण्यात आलं होतं. हिंदीमध्ये जर विचारलं तर जनरली याचं उत्तर जे असणार आहे, स्वस्त धरा खेत हरा, यांचं टॅगलाईन काय, स्वस्त धरा खेत हरा. इंग्लिशमध्येच विचारल्या गेली तर टॅगलाईन आहे हेल्दी सॉइल फॉर अ हेल्दी लाईफ. बर सर, पाहूया लॉन्च कुठं झाली, कशा पद्धतीने झाली आहे, या सगळ्या गोष्टी पाहूयात आपण, लक्षात घ्या. सॉइल हेल्थ कार्ड, आता आज भरपूर नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत सॉइल हेल्थ कार्डच्या बाबतीत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हे चालू कुठे झालं, किंवा साधारणतः इनॉग्रेशन कुठं झालं, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांनी ही लॉन्च करण्यात आलेली आहे. ही गव्हर्नमेंट स्कीम अशी गव्हर्नमेंट स्कीम आहे जी शिवजयंतीला लॉन्च झालेली 19 फेब्रुवारी 2015, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य तिसरी गोष्ट की कुठं लॉन्च झालेली आहे, राजस्थानमध्ये श्रीगंगानगरला येथे लॉन्च झालेली गव्हर्नमेंट स्कीम आहे. म्हणजे आपल्याला तीन मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवायचे. पहिलं लक्षात ठेवायचं हिचं टॅगलाईन, स्वस्त धरा खेत हरा. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला हिच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, हेल्दी सॉइल फॉर अ हेल्दी लाईफ इंग्लिशमध्ये विचारलं तर असं. लॉन्च इनॉग्रेशन कोणी केलेलं आहे, तर इनॉग्रेशन केलेलं आहे PM मोदीजींनी, लक्षात घ्या. तिसरी गोष्ट, इनॉग्रेशन कधी झालेलं आहे, 19 फेब्रुवारी 2015 इनॉग्रेशन झालेलं आहे. कुठे झालेलं आहे, राजस्थानला श्रीगंगानगर येथे झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, किंवा साधारणतः सर याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, का चालू केली, ही गव्हर्नमेंट स्कीम का चालू झाली, सरकारचे काय ऑब्जेक्टिव्ह होते, आणि हे ऑब्जेक्टिव्ह आपल्याच मनात आहेत का. जनरली आतापर्यंत आपले ऑब्जेक्टिव्ह, आपले असलेले एम, आपले असलेले कन्क्लुजन पेपरमध्ये बहुतो प्रश्न कोणताही विचार कंसात उत्तर तर मी तेच लिहिन जे मला येते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, प्रश्न तू कोणताही विचार, तू म्हणशील एम असेल तर इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. तू म्हणशील जर समजा
ऑब्जेक्टिव्ह असतील तेही सारखेच आहेत, एम म्हणजे सारखंच आहे आमचं, कन्क्लुजनही सारखंच आहे आमचं. मग सांगण्याचं तात्पर्य काय, सांगण्याचं तात्पर्य काय की बाबांनो या गव्हर्नमेंट स्कीमचे काय ऑब्जेक्टिव्ह होते, गव्हर्नमेंटने ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च का केली याच्या बाबतीत पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. का ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली आता हे कुणीही नाही सांगितलं. ही गव्हर्नमेंट स्कीम कोणी लॉन्च केली, का लॉन्च केली लक्षात घ्या. याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, काय कारण होते लॉन्च करण्याचे, याचा सोर्स आहे PIB न्यूज प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यांनी दिलेले हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू नो द न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इन फर्टिलायझर प्रॅक्टिसेस. म्हणजे काय की एखाद्या जमिनीमध्ये ज्यावेळेस मी सॉइल टेस्टिंग करतो त्या जमिनीमध्ये साधारणतः लक्षात घ्या त्या जमिनीमध्ये साधारणतः कोणत्या कोणत्या न्यूट्रियंटची कमतरता आहे, कोणत्या कोणत्या न्यूट्रियंट जास्त आहेत, म्हणजे टॉक्सिसिटी कोणत्या न्यूट्रियंटची आहे, कोणते न्यूट्रियंट कमी आहेत लक्षात घ्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य किंवा साधारणतः न्यूट्रियंटची डिफिशियन्सी, एखाद्या खताची डिफिशियन्सी त्या जमिनीमध्ये किती आहे लक्षात घ्या, हे पाहण्यासाठी साधारणतः आपण साधारणतः सॉइल हेल्थ कार्डचा उपयोग घेतो. दुसरी गोष्ट काय, सॉइल टेस्ट बेस्ड न्यूट्रियंट मॅनेजमेंट. म्हणजे काय, एखाद्या शेतावर जायचं तिथं पहिल्यांदा सॉइलची टेस्टिंग करून घ्यायची लक्षात घ्या, टेस्टिंग करून घ्यायची आणि मातीची टेस्टिंग केल्यानंतर ठरवायचं की या शेतात खतं कोणते जास्त आहेत, या शेतात नेमके खतं कोणते कमी आहेत. जे खतं कमी असतील तेच खतं द्या, जे खतं जास्त असतील ते खतं देऊ नका. एक्सेस फर्टिलायझर अप्लाय करण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून सॉइल हेल्थ कार्ड महत्वाचं आहे. मग पुढे जाऊया तिसरी गोष्ट, डायनोज द सॉइल फर्टिलिटी. एखाद्या सॉइलची फर्टिलिटी काय आहे, किती न्यूट्रिएंट. सॉइल फर्टिलिटी वेगळं, सॉइल प्रोडक्टिव्हिटी वेगळं लक्षात घ्या. सॉइल प्रोडक्टिव्हिटी याला म्हणतो आपण मातीची असलेली उत्पादकता, आणि सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय, अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट त्या मातीमध्ये किती आहेत याला म्हणायचं सॉइल फर्टिलिटी. दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत बाळांनो, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. तिसरी गोष्ट, रिड्यूस द कल्टिवेशन कॉस्ट. आता कॉस्ट ऑफ कल्टिवेशन एक दोन मिनिटात सांगतो. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या दोन्ही गोष्टींमध्ये फरक असतो. साधारणतः लक्षात घ्या, मार्केटमध्ये जाऊन बी विकत आणणे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, लेबरचा खर्च, जमिनीवरती आता बी आलेला आहे, शेतात बी आलेला आहे, इथं लागवड केलेली आहे, इथून साधारणतः म्हणजे फ्रॉम द सोईंग टू द हार्वेस्टिंग जे पैसा लागतो याला म्हणायचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. इसको बोलेंगे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, लक्षात घ्या. याला म्हणणार आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, याला म्हणणार कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे बी लावण्यापासून तर बी हार्वेस्ट करण्यापर्यंत याला म्हणायचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. पण साधारणतः मार्केटमधून बी विकत आणणे, जमिनीत लावणे, हार्वेस्ट करणे आणि पुन्हा मार्केटमध्ये नेऊन विकणे याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग लक्षात घ्या, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जर जेवढे पाहिजे तेवढेच खतं आपण जमिनीत टाकले तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन रिड्यूस होतं. अल्टिमेटली काय, आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. बरं मास्तर, शेवटची गोष्ट, टू इम्प्रूव्ह द सॉइल हेल्थ फॉर द सस्टेनेबल फार्मिंग. व्हॉट डू यू मीन बाय सस्टेनेबल फार्मिंग, की असलेल्या जे नॅचरल रिसोर्स आहेत यांचा ऑप्टिमम उपयोग आज करून घेणे आणि फ्युचर जनरेशनसाठी त्या असलेल्या मातीला जशास तसं जपून ठेवणे याला म्हणायचं साधारणतः सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. म्हणजे काय, की तुमच्याकडे असलेल्या मातीला जेवढं वापरायचं आहे तेवढं तुम्ही वापरून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण या मातीला तुम्ही भविष्यासाठी जशास तसं जपून ठेवा यालाच म्हणतो आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आणि साधारणतः सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा पहिला भाग कोणता आहे त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे काय, की तुमचे असलेले नॅचरल रिसोर्सेस, सॉइल आहे, वॉटर आहे, यांना भविष्यासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे, कन्झर्व करून ठेवायचं आहे. मग कशा पद्धतीनं आम्ही करूयात, तर कशा पद्धतीनं करूयात, तर आमची शेती रासायनिक शेतीवरून आम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे नेऊयात, ऑर्गॅनिक शेतीकडे आम्ही नेऊयात. लक्षात घ्या, एन्व्हायरमेंटला जे डॅमेज करतं त्या गोष्टी आम्ही वापरणार नाहीत. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग इज अ पार्ट ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, हे लक्षात घ्या. बरं, मग साधारणतः PIB न्यूज किंवा गव्हर्नमेंटनं हे वेगवेगळ्या प्रकारचे असलेले पाच ऑब्जेक्टिव्ह सांगितले की आम्ही सॉइल हेल्थ कार्ड का लॉन्च करतोय. त्याचं कारण हे आहे की जमिनीत न्यूट्रियंटची डिफिशियन्सी असेल तर आम्हाला कळायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सॉइल टेस्टिंगच्या बेसिसवर आम्ही आमच्या शेतात खतं देऊ. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की साधारणतः जी कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे, जर आम्ही योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी योग्य खतं दिली तर आमचा खर्च कमी होईल, उत्पन्न खर्च कमी, म्हणजे नफ्याचा असलेला भाग जास्त. पुढे जाऊयात आपण, आता पुढे जाऊयात, महत्वाचा पुढचा भाग पाहूयात. सर मग आता तपासायची, आम्हाला माती तपासायची आहे, सॉइल हेल्थ कार्डच्या मदतीने आम्हाला माती तपासायची आहे. आता नीट लक्ष द्या, याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते, की आपण सॉइल हेल्थ कार्डच्या मदतीनं किती पॅरामीटर चेक करू शकतो, कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करू शकतो आणि कोणत्या गोष्टी चेक करू शकत नाहीत. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की सर याच्यात 12 पॅरामीटर आहेत, पण याच्यावर प्रश्न कसे येतात आणि प्रश्न आल्यानंतर तुमचे कसे चुकतात ते लक्षात घ्या. सॉइल हेल्थ कार्ड जे आहे, आता सॉइल हेल्थ कार्ड जे आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय ते,
सॉइल हेल्थ कार्ड जे लक्षात घ्या, सॉइल फर्टिलिटी म्हणजे काय बाळा लक्षात घे, एखाद्या मातीचं न्यूट्रिएंट स्टेटस काय आहे त्याला म्हणायचं सॉइल फर्टिलिटी, आणि सॉइल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्या मातीची उत्पादकता काय आहे, की एका युनिट एरियामध्ये त्या मातीमधून किती उत्पन्न निघतं याला म्हणायचं सॉइलची प्रोडक्टिव्हिटी. पुढे जाऊयात आपण आता. मग पाण्याचं सांगण्याचं तात्पर्य काय, किंवा सॉइल हेल्थ कार्ड तुम्ही सांगायला लागले की माती तपासून घ्या, तुमच्या मातीत कोणते कोणते न्यूट्रिएंटची कमतरता आहे तेही सांगा. सांगतो काही हरकत नाही बा कंसात, पण मग काय काय चेक केल्या जाऊ शकते, काय काय चेक केल्या जाऊ शकते, तर काय काय चेक करायचं याच्या आधी पहिल्यांदा हे समजून घ्या की वेगवेगळे न्यूट्रिएंट जमिनीमधले कोणते कोणते आहेत. लक्षात घ्या, तर जमिनीत मुख्यतः दोन प्रकारचे न्यूट्रिएंट आहेत. एकाला म्हणायचं मॅक्रो न्यूट्रिएंट. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मी जरा पेन बदलून घेतो, एकच मिनिट, एकच मिनिट. अरे कुठे गेलं ते, हा मी जरा पेन बदलून घेतो, लक्षात घ्या बा पुढे. की साधारणतः जमिनीमध्ये न्यूट्रिएंट कोणते, न्यूट्रिएंटचे दोन प्रकार आहेत. लक्षात घ्या, जमिनीतले जे काही न्यूट्रिएंट आहेत, जे अन्नद्रव्य आहेत, जे पोषक अन्नद्रव्य आहेत, याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार मॅक्रो न्यूट्रिएंट, जे जास्त प्रमाणात जमिनीला लागतात. दुसरा प्रकार तो म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट. बरं सर, यांनाच आपण म्हणतो मेजर न्यूट्रिएंट. बरं सर, यांनाच आपण म्हणतो मायनर न्यूट्रिएंट. बरं सर, आता मेजर न्यूट्रिएंटचे दोन प्रकार, पहिला आहे प्रायमरी, पहिला आहे प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी. लक्षात घ्या. बरं सर, बघा मग सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या. पहिल्यांदा न्यूट्रिएंट, न्यूट्रिएंटचे दोन प्रकार मॅक्रो आणि मायक्रो. बरं सर, मॅक्रोला साधारणतः प्रायमरी आणि सेकंडरी. मग प्रायमरी कोणते, एनपीके, एनपीके. कारण हे काय, कारण ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये आलेला प्रश्न पाहता त्यावेळेस तुम्हाला कळेल एनपीके. दुसरं सेकंडरी म्हणजे काय, कसमग. काय, कसमग. लक्षात घ्या, हे पोळी न्यूट्रिएंट आहेत, हे भाजी न्यूट्रिएंट आहे. भाजी न्यूट्रिएंटला आपण म्हणतो कसमग, भाजी कशी मग. लक्षात घ्या, कसमग. मायक्रो न्यूट्रिएंट उरलेले सगळेच घ्या मायक्रो न्यूट्रिएंट. हे का सांगताय सर तुम्ही, हे सांगताय का तुम्ही, हे लक्षात घ्या, हे सांगताय का तुम्ही, हे सांगण्यामागचं तात्पर्य लक्षात घ्या. कारण काय, की जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. सर कोणते कोणते पॅरामीटर आहेत, कोणते कोणते खतं, कोणते कोणते न्यूट्रिएंट आम्ही चेक करायचे ते आम्हाला एकदा सांगून द्या. बघा, जसं या असलेल्या सॉइल हेल्थ कार्डच्या मदतीनं पहिली गोष्ट 12 वेगवेगळे पॅरामीटर चेक करता येतात. सॉइल हेल्थ कार्डच्या मदतीनं 12 वेगवेगळे पॅरामीटर चेक करता येतात. लक्षात घ्या, कोणते 12 पॅरामीटर लक्षात घ्या. पहिली गोष्ट, सगळे प्रायमरी मॅक्रो न्यूट्रिएंट चेक केल्या जातात. प्रायमरी मॅक्रो न्यूट्रिएंट कोणते आहेत, एनपीके चेक केल्या जातात. दुसरी गोष्ट, एनपीके म्हणजे नत्रस पुरद आणि पालाश. सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंटमध्ये कसमग होतं, कसमग. मग कॅल्शियम नाही, मॅग्नेशियम नाही, सल्फर. तर पेपरमध्ये प्रश्न काय येतो नीट लक्षात घ्या, विच अमॉंग द फॉलोइंग सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंट, नीट आहे का, विच अमॉंग द फॉलोइंग सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंट इज नॉट अनालाइज्ड इन द सॉइल हेल्थ कार्ड. की सॉइल हेल्थ कार्डमध्ये साधारणतः खालीलपैकी कोणता सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंट हा अनालाइज केल्या जात नाही. बरोबर आहे का. मग उत्तर काय, इथे फक्त सल्फर केला जातो. मग सेकंडरी म्हटलं, मॅक्रो न्यूट्रिएंट म्हटलं, आपण प्रकार पाहिले मॅक्रो न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट. मॅक्रोचे दोन प्रकार, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरीमध्ये पाहिलं एनपीके, सेकंडरीमध्ये पाहिलं आपण कसमग. मग आपल्याला समजलं की सेकंडरी मॅक्रो न्यूट्रिएंट आहे तो म्हणजे सल्फर. मग कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे चेक केल्या जात नाहीत सॉइल हेल्थ कार्डमध्ये, हे चेक केल्या जात नाहीत. बरं मास्तर, ठीक आहे. मग राहिले कोण, बघा, मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे जे अतिशय कमी प्रमाणात झाडांना लागणार आहेत. लक्षात घ्या, अतिशय कमी प्रमाणात झाडांना लागणार आहेत मायक्रो न्यूट्रिएंट. बरं मास्तर, कोणते कोणते आहेत, झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे, बोरॉन आहे. हे सगळेच्या सगळे न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. मग हे सोडून कोणते आहेत, की जे मायक्रो न्यूट्रिएंट राहिले आहेत, मॉलिब्डेनम आहे, सोडियम आहे, व्हॅनेडियम आहे, तर हे चेक केल्या जात नाहीत. चेक हे केल्या जातात, हे चेक केल्या जात नाहीत. सर अजून काय चेक केलं जातं ते सांगा. तर मातीची पीएच, ज्याला म्हणतात सामू, एखाद्या मातीमध्ये हायड्रोजन आयन किती आहेत हे चेक केलं जातं. एखाद्या मातीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे, व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. एका मातीमध्ये मीठ आहे, एका मातीमध्ये नुसतं पाणी आहे, तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मिठाच्या पाण्याच्या मातीची जास्त असेल. सर नेमकं कसं नाही कळालं, दोन टप घेतले, एका टपमध्ये नुसती माती ठेवली, तिच्यात पाणी टाकलं, दुसऱ्या टपमध्ये माती घेतली, पाणी टाकलं, मीठ टाकलं, आणि तिकडून इलेक्ट्रिकल करंट दिले, दोन्ही हात दोन्ही टपामध्ये बुडवले. कळलं की साधारणतः ज्याच्यात मीठ टाकलेलं आहे तिच्या हाताला लवकर करंट बसला. याला म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी.
किंवा जमिनीमधून मातीमधून साधारणतः कशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंट पडतो, याला म्हणायचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आलं का लक्षात? मग सांगण्याचं तात्पर्य काय काय तपासल्या जातं, पीएच, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि ऑर्गॅनिक कार्बन किती आहे ते, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. म्हणजे काय? प्रायमरी न्यूट्रियंट एनपीके, सेकंडरी मॅक्रो न्यूट्रियंट फक्त सल्फर, आणि मायक्रो न्यूट्रियंटमध्ये कोणतं, फेकुनी कुजन. लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य झिंक, फेरस, कॉपर, एमएन आणि बोरॉन. आणि फिजिकल प्रॉपर्टीज पीएच आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह आणि ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि तपासल्या काय जात नाही तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनियम, सोडियम आणि व्हॅनेडियम. सांगण्याचं तात्पर्य आपलं लक्ष इकडे जातं, इकडे कधीच जात नाही. आणि पेपरमध्ये प्रश्न हा इथं चुकतो, लक्षात घ्या. जर कळत असेल, व्यवस्थित कळत असेल, पोरं 1100 आणि लाईक 850, याला काहीच अर्थ नाही आहे. घसा बसलाय माझा सांगून सांगून. चला पुढे जाऊयात, एक लाईक वाढवून द्या, जाऊया पुढे पटकन, जाऊया पुढे पटकन. सर बरं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्हाला आता सॉईल टेस्टिंग करून घ्यायची आहे. सॉईल हेल्थकार्डच्या अंतर्गत आम्हाला आता सॉईल टेस्टिंग करून घ्यायची आहे. आणि आता आम्ही काय करू सर, आता सांगा. तर तुम्हाला साधारणतः इरिगेटेड एरिया असेल तर सॉईलचं, सॉईल टेस्टिंग घेण्यासाठी तुम्हाला साधारणतः इरिगेटेड एरिया असेल, म्हणजे जिथं पाणी देता तुम्ही, असा इरिगेटेड एरिया असेल, लक्षात घ्या. असा इरिगेटेड एरिया असेल, लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य इरिगेटेड एरिया असेल जिथं पाणी आहे, जिथं सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी साधारणतः अडीच हेक्टर मधूनच साधारणतः तुम्हाला सॉईल सॅम्पल घ्यायचंय. रेनफेड एरिया म्हणजे काय सर? जिथं पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते अशा ठिकाणी 10 हेक्टर मधून सॅम्पल घ्यावं. म्हणजे काय सर? इरिगेटेड एरिया मधून 2.5 हेक्टर मधून सॅम्पल घ्यावं. आणि रेनफेड एरिया म्हणजे जिथं पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते, जिथं सिंचनाची कोणतीही सुविधा नाहीये, अशा ठिकाणी 10 हेक्टर मधून साधारणतः एक सॅम्पल घ्यावं. 10 हेक्टर मधून असं या ठिकाणी एक सॅम्पल घ्यावं. बरं मास्तर, मग पुढे जाऊया आपण. किंवा साधारणतः इरिगेटेड एरिया 2.5 हेक्टर, रेनफेड एरिया 10 हेक्टर. बरं मास्तर, काय हरकत नाही, लक्षात घ्या. पुढे जाऊयात, काय हरकत नाही सर. मग आम्हाला लक्षात काय काय ठेवायचं अजून या सॉईल हेल्थ कार्डच्या बाबतीत, अजून काय लक्षात ठेवायचंय? पहिली गोष्ट, किंवा पहिल्यांदा सॉईल हेल्थ कार्ड जे कोणत्या स्टेटमध्ये इश्यू झालं, आता नीट ऐका, घोळ काय होतो आपला, घोळ काय होतो लक्षात घ्या. लॉन्च कुठं झालीये? लॉन्च झालीये श्रीगंगानगर राजस्थानमध्ये. पण लक्षात घ्या, फर्स्ट स्टेट की ज्यांनी पहिल्यांदा सॉईल हेल्थ कार्ड इश्यू करायला सुरुवात केली ते मात्र पंजाब आहे. ओय पंजाब दे पुत्र. तर राजस्थान असं स्टेट आहे की जिथं लॉन्च झालीये गव्हर्नमेंट स्कीम, लॉन्च झाली आहे. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा काय फायदा, तर सलाईन सॉईल आहे का, अल्कलाईन सॉईल आहे का, सोडिक सॉईल आहे का, हे कळेल आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवरून. चला पुढे जाऊयात. लॉन्च राजस्थानमध्ये कधी? 19 फेब्रुवारी 2015. कोणी केली? पीएम मोदींनी केली. बरं, स्टेट कोणतं? राजस्थान. पॅरामीटर किती मोजतात? 12. बरं, कोणतं सेकंडरी पॅरामीटर मोजत नाहीत? कसं मग हे सगळे पॅरामीटर आहेत, यातलं सल्फर मोजतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोजत नाहीत. बरं सर, काय हरकत नाही. मग इरिगेटेड एरिया असेल तर सॅम्पलिंग किती घ्यायचं? 2.5 हेक्टर मध्ये एक सॅम्पल घ्यायचं. रेनफेड असेल जिथं फक्त पावसाचं पाणी आहे, 10 हेक्टर मधून एक सॅम्पल घ्यायचं. जाऊया पुढं. पहिलं स्टेट की ज्या स्टेटमध्ये सॉईल हेल्थ कार्ड डिस्ट्रीब्यूट केल्या गेले, फर्स्ट स्टेट, दॅट इज द पंजाब. सर अजून काय विचारलं जातं? वर्ल्ड सॉईल डे 5 डिसेंबर, आणि म्हणून 5 डिसेंबर 2017 ला सॉईल हेल्थ कार्डचं एक मोबाईल ऍप बनवलं गेलं, ज्याच्यावरती हे सगळे रिपोर्ट दिले गेलेत, लक्षात घ्या. सॉईल हेल्थ कार्डचं असं एक ऍप, लक्षात घ्या, जे बनवलं गेलं 2017 मध्ये ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड सॉईल डे. वर्ल्ड सॉईल डे 5 डिसेंबरला सेलिब्रेट करतात. चला पुढे जाऊयात आपण. बरं सर, काय हरकत नाही, पुढे जाऊयात. हे सोडून अजून काय करायचंय का? अजून काय करण्याची गरज नाहीये. पुढे जाऊयात. हे सॉईल हेल्थ कार्ड, हे सॉईल हेल्थ कार्ड आहे. पुढे जाऊया आपण, पाहूया आता सॉईल हेल्थ कार्ड मध्ये रिझल्ट कसा मिळतो. आता आपण माती घेतली, मातीचं अनालिसिस केलं, शेतावर गेलो, सगळ्या गोष्टी केल्यात, माती पाहिली, सगळं पाहिलं, ते एनपीके किती आहे ते पाहिलं, सल्फर पाहिलं किती आहे ते, मायक्रोन्यूट्रियंट पाहिलं किती आहे ते. बरं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिली, ऑर्गॅनिक कार्बन पाहिलं, याच्यासोबत सोबत मी पाहिलं पीएच किती आहे ते पाहिलं. पण आता मला माझा रिपोर्ट हातामध्ये मिळणार आहे, परीक्षा झालेली आहे, आता मी पास होणार की नाही अध्यक्ष महोदय, लक्षात घ्या. परीक्षा झालेली आहे, आता पाहूया आपण की काय रिझल्ट येतो, म्हणजे काय या सॉईल हेल्थ कार्डचा नेमका रिपोर्ट जो आहे, हा रिपोर्ट कसा येतो ते लक्षात घ्या. जर समजा सॉईल हेल्थ कार्डमध्ये तुम्हाला ग्रीन कलरमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी दिल्या जात असतील, तर याला म्हणायचं यस, न्यूट्रियंट आर सफिशियंट. म्हणजे नायट्रोजनच्या पुढे ग्रीन कलर दिला, लक्षात घ्या, नायट्रोजनच्या पुढे ग्रीन कलर दिला, सफिशियंट आहे नायट्रोजन, काय प्रॉब्लेम नाही.
येलो कलर मध्ये दिला तर समजून जायचं की आपल्या शेतात, जसं उदाहरणार्थ एनपीके तुमचं इथं लिहिलेलं असतं, एनपीके असे 12 पॅरामीटर लिहितात ते पुढं, मग यांच्या पुढं जर समजा ग्रीन कलर असेल तर नायट्रोजन पुरेसा आहे शेतात पुरेसा आहे, जर समजा फॉस्फरसच्या पुढं येलो कलर मध्ये लिहिलेलं असेल तर समजून जायचं अरे आहे मॉडरेट आहे, जर समजा पोटॅशियमच्या पुढे रेड कलर न लिहिलेलं असेल तर समजून जायचं अरे आपल्या शेतात पोटॅशियमची कमतरता आहे, डिफिशियन्सी आहे, लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय, याच्या सोबत माती ऍसिडिक, सोडिक आणि अल्कलाईन याच्या बाबतीत टेस्टिंग केल्यानंतर व्हायलेट कलर वापरला जातो, बस सॉइल हेल्थ कार्डच्या बाबतीत इतनाच ध्यान में रखने का है, एवढंच लक्षात ठेवायचं, शिल्लक शहाणपणा मनन करायचं नाही, एवढंच लक्षात ठेवायचं सॉइल हेल्थ कार्डच्या बाबतीत. आपण पहिली गव्हर्नमेंट स्कीम पाहिली पीएम किसान, पाहिलं की वर्षभरात 6,000 रुपये आपण देणार आहोत शेतकऱ्यांना, कधी देणार आहोत, कसे देणार आहोत, 4-4 महिन्याच्या टप्प्याने आपण देणार आहोत, 4 महिने झाले की 2,000 रुपये, 4 महिने झाले की 2,000 रुपये देणार आहोत. 24 फेब्रुवारी 2019 ला गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली, पण अपडेट कधी झाली किंवा साधारणतः लागू कधीपासून केली, तर 2018 पासूनच केली. उत्तर प्रदेशमध्ये ती गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झालेली आहे, लक्षात घ्या. सॉइल सॅम्पल अगरनं कलेक्ट करतात, अगरनी झिगझॅग मोशनमध्ये अगरनी सॉइल सॅम्पल कलेक्ट केल्या जाऊ शकतं. मग पाहिले आपण दुसरी गव्हर्नमेंट स्कीम महत्वाची, ती म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड. जाऊया पुढे आपण, ही सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेली आहे, राजस्थानमध्ये लॉन्च केलेली आहे, श्रीगंगानगरला लॉन्च केलेली आहे. 19 फेब्रुवारी 2015 साली लॉन्च करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट स्कीम. 12 पॅरामीटर याच्यामध्ये मोजल्या जातात, याच्यासोबत मोजल्या काय जात नाही ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सॉइल सॅम्पलिंग कसं करायचं, किती हेक्टरमधून करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं. जाऊयात पुढे. बर मास्तर, तिसरी महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम किसान क्रेडिट कार्ड अपडेट झाली आहे, म्हणून अतिशय जास्त महत्वाची अपडेट झाली आहे, म्हणून महत्वाची. पंजाब अँड सिंध बँक असेल, गेल्या वर्षी पंजाब अँड सिंध बँक आहे, याच्यासोबत लक्षात घ्या, पंजाब आणि सिंध बँक याच्यामध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेलाय, RRB मध्ये प्रश्न येऊन गेलाय. दिसायला ही एकच गव्हर्नमेंट स्कीम आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की या गव्हर्नमेंट स्कीम मध्ये 3 गव्हर्नमेंट स्कीम लपलेल्या आहेत, ही एकच गव्हर्नमेंट स्कीम नाही आहे, लक्षात घ्या, ही एकच गव्हर्नमेंट स्कीम आहे, लक्षात घ्या, एकच गव्हर्नमेंट स्कीम नाही. या गव्हर्नमेंट स्कीमच्या आतमध्ये 2 अजून गव्हर्नमेंट स्कीम लपलेल्या आहेत. पहिली आहे PAIS पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम, आणि दुसरी गव्हर्नमेंट स्कीम कोणती लक्षात घ्या, पहिली गव्हर्नमेंट स्कीम आहे ती म्हणजे तुमची असलेली PAIS पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम, आणि दुसरी गव्हर्नमेंट स्कीम आहे ती म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. तुम्हाला कोणीच इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम क्लिअरली सांगू शकणार नाही, याचं रिझन असं 2 वर्ष बँकेमध्ये काम केलं, 2 वर्ष या सगळ्या गोष्टी स्वतः इम्प्लिमेंटेशन केल्या, 2 वर्ष या सगळ्या गोष्टींना अतिशय जवळून पाहिलं, म्हणून एवढ्या प्रॅक्टिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. जाऊया पुढे आपण, आता पाहूया किसान क्रेडिट कार्ड गरज काय, हिस्ट्री काय, खूप महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम आहे, शेवटपर्यंत टिकून राहा, मजा येईल, गव्हर्नमेंट स्कीम अख्ख्या पाठ होऊन जातील. ह्या तिसरी गव्हर्नमेंट स्कीम आणि आजची महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम आहे, पण एका गव्हर्नमेंट स्कीम मध्ये 3 गव्हर्नमेंट स्कीम होतील बाळांनो, अतिशय महत्वाची आहे, लक्षात घ्या. किसान क्रेडिट कार्ड ही अशी गव्हर्नमेंट स्कीम आहे, लक्षात घ्या, की गव्हर्नमेंट स्कीम ही नरेंद्र मोदीजींनी लॉन्च नाही केलेली, 1998 मध्ये ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झालेली आहे, फक्त ती गव्हर्नमेंट स्कीम रिलॉन्च होत गेली आपल्याकडे. तुम्ही एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी काय यांच्यावर टीका करत नाही किंवा कोणत्या राजकारण्यांवर टीका करत नाही, पण सांगण्याचं तात्पर्य काय, आपल्याकडे दरवर्षी झाडं नवीन लागतात, खड्डा मात्र तोच असतो. मग सांगण्याचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या, गव्हर्नमेंट स्कीम वेगवेगळ्या पद्धतीने वाढत तर जातात, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की गव्हर्नमेंट स्कीम रिनोव्हेट किंवा रिन्युव्हेशन केलेल्या गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला दिसतं. जाऊया पुढे, किसान क्रेडिट कार्ड कोणती गव्हर्नमेंट स्कीम आहे, कशा पद्धतीची आहे, किसान क्रेडिट कार्ड कशा पद्धतीचं लोन आहे, ह्या गोष्टी आपण पाहूयात. सो बेसिकली लक्षात घ्या, किसान क्रेडिट कार्ड हे रुपे बेस्ड कार्ड आहे. आता लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीचे, तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्ड पाहताना तुम्ही पाहिलं असेल तिथं व्हिजा लिहिलेलं असतं बऱ्याच लोकांच्या याच्यावर, हे रुपे कार्ड आहे. रुपे कार्ड म्हणजे काय, हे इंडियन बेस्ड कार्ड आहे, याचा डोमेन इंडियन आहे. रुपे हे इंडियन डोमेनचं कार्ड आहे, व्हिजा हे फॉरेन डोमेनचं कार्ड आहे, इंडियाचं नाही, एवढंच लक्षात ठेवा, काय गरज नाही कुठलं आणि काय ते. मग सांगण्याचं तात्पर्य काय, की सर हे काय आहे, हे ATM कार्ड आहे, सरळ ATM कार्ड आहे, हे ATM कार्ड आहे, लक्षात घ्या काय सांगतो डायरेक्ट. बरं मास्तर, काय हरकत नाही, सांगा मग नेमकं किसान कार्ड काय, किसान क्रेडिट कार्ड काय, काय हिस्ट्री आहे, कसं लॉन्च झालं, कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होतं, याच्यावर आलेले प्रश्न काय आहेत, कशा पद्धतीने येणार आहेत. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या. यस, चेतन पाटील म्हणतोय की सर आदल्या दिवशी याच्यावर, बरोबर आहे चेतन, आदल्या दिवशी गव्हर्नमेंट स्कीमवर लेक्चर झालं, दुसऱ्या दिवशी पंजाब अँड सिंध बँकेमध्ये पेपर मध्ये प्रश्न आला होता. हिस्ट्री काय जाणून घेऊया. यशवंत सिन्हाजी जे युनियन मिनिस्टर होते त्यावेळेसचे, फायनान्सचे, फायनान्स युनियन मिनिस्टर, 1998-1999 काळात, या काळामध्ये 1 जून 1998, आता डेट मध्ये व्हॅरी होतं, तुम्ही नीट ऐका मी काय सांगतोय,
डेटमध्ये व्हॅरी होतं, एक्स्ट्रीमली सॉरी, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, चला रिफ्रेश करा, रिफ्रेश करा. क्लियर आहे का? क्लियर आहे का? रिफ्रेश करा. इंटरेस्टिंग गव्हर्नमेंट स्कीम आहे. क्लियर आहे का? रिफ्रेश करा, चला रिफ्रेश करा. चला रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा. दिसतंय का? क्लियर आहे का? सांगा. क्लियर आहे का? मला सांगा. क्लियर आहे का? मला सांगा. क्लियर आहे का? मला सांगा. चला पुढे जाऊयात. मला जरा दिसत नव्हती गव्हर्नमेंट स्कीम. क्लियर आहे का? सांगा मला. क्लियर आहे. ओके ओके, क्लियर आहे, क्लियर आहे. चला क्लियर आहे. समोर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता बहुतेक. चला जाऊया पुढे. मग ही कोणती गव्हर्नमेंट स्कीम आहे, कशा पद्धतीची गव्हर्नमेंट स्कीम आहे ते पाहूयात आपण आता. चला या बघा, पाहूयात आपण काय आहे ते आता. यस, व्हेरी गुड. बघा हिस्ट्री काय पाहूया आपण याची. आता हिस्ट्री काय, श्री यशवंत सिन्हा सर जे युनियन मिनिस्टर होते त्यावेळेस, फायनान्स युनियन मिनिस्टर, बर, यांनी साधारणतः 1 जून 1998 ही जी असलेली गव्हर्नमेंट स्कीम आहे ही लॉन्च करण्याचं ठरवलं होतं. ही लॉन्च करण्याचं ठरवलं होतं, बर सर. मग सांगण्याचं तात्पर्य काय, पण या गव्हर्नमेंट स्कीमच्या बाबतीत बघा, लक्षात घ्या, मी ज्यावेळेस बँकेत होतो त्यावेळेस पीएम किसानची नेमकी अनाऊन्समेंट झाली होती. मी ज्यावेळेस बँकेत होतो त्यावेळेस साधारणतः फक्त ना फक्त अनाऊन्समेंट झाली होती, लोक लगेचच बँकेत रांगा लावायला चालू झाले होते की नरेंद्र मोदींनी किंवा आपल्या असलेल्या सन्मान्य प्राईम मिनिस्टरनी काय केलेलं आहे की साधारणतः तिकडे गव्हर्नमेंट स्कीम अनाऊन्स केलेली आहे आणि दर महिन्याला, सॉरी, दर 4 महिन्यानंतर आम्हाला 2000 रुपये भेटणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि इम्प्लिमेंटेशन हे डिसेंबर महिन्यापासून केलेलं आहे. मागच्या हे मागचे पैसे आलेले पटकन द्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय, शासन निर्णय वेगळे असतात आणि शासन निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन वेगळं असतं. म्हणजे ही गव्हर्नमेंट स्कीम ठराव कधी झाला, 1 जून 1998, पण त्याचं सर्क्युलर कधी निघालं, 14 ऑगस्टमध्ये निघालं आणि ऑगस्ट महिन्यात, ऑगस्ट 1998 पहिल्यांदा ह्या गव्हर्नमेंट स्कीम पुढे यायला लागल्यात आणि पहिल्यांदा ही गव्हर्नमेंट स्कीम सर्क्युलेट व्हायला लागली. काय एम होतं या गव्हर्नमेंट स्कीममध्ये, काय एम होतं, पुढचे 20 मिनिटं अतिशय महत्वाचे तुमच्यासाठी, लक्षात घ्या. या गव्हर्नमेंट स्कीमचं काय एम होतं, पहिली गोष्ट की शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर इनपुट, बरोबर आहे का, शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर इनपुट जे आहेत, हे ॲग्रिकल्चर इनपुट घेत्या वेळेस त्याच्या हातात पैसे राहत नाहीत. सरकार जरी लोन देत नसेल किंवा बँका जेव्हा मुळात लोन देत नव्हत्या तेव्हा साधारणतः असलेल्या गावातल्या सावकारांकडून हे लोक कर्ज घ्यायचे. शेतीला त्यावेळेस याच पद्धतीने पाहिलं जायचं की मातीत जगणं, मातीत मरणं, आपल्या हाताने रचिल सरण, या पद्धतीनं शेती त्यावेळेस पाहिल्या जायची. शेतकऱ्याला इनपुट टाकण्यासाठी त्याचवेळेस मुलाचे शिक्षण, खत, खताबियाचा खर्च, या सगळ्या पद्धतीनं हा खर्च वाढत गेला. मग सांगण्याचं तात्पर्य काय की त्यावेळेस एम एवढं होतं की साधारणतः ॲग्रिकल्चर इनपुट जे आहेत, ॲग्रिकल्चर इनपुटचा अर्थ काय की सीड आहे, फर्टिलायझर्स आहेत, याच्या सोबत सोबत सीड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना भेटल्या पाहिजे, प्रॉपर पद्धतीने भेटल्या पाहिजे, शेतकऱ्यांना प्रॉपर पद्धतीने भेटल्या पाहिजे. चला सांगण्याचं तात्पर्य बा की बा साधारणतः नाबार्ड जे, नाबार्ड, नाबार्डनी या गव्हर्नमेंट स्कीमला पहिल्यांदा, नाबार्ड ही असं अपेक्स बँक आहे, लक्षात घ्या, नाबार्ड ही अशी अपेक्स बँक आहे की ज्या अपेक्स बँकेतून साधारणतः, लक्षात घ्या, नाबार्ड ही अशा पद्धतीची अपेक्स बँक आहे की या अपेक्स बँकेकडून साधारणतः असलेल्या ज्या आरआरबीच्या, ज्या आरआरबीच्या ग्रामीण बँका असतील किंवा नॅशनलाइज बँका असतील यांना साधारणतः नाबार्डनी सांगितलं की तुम्ही साधारणतः असलेल्या गव्हर्नमेंट स्कीमचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने करायला लागा आणि याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, ॲग्रिकल्चरचे जे इनपुट आहेत त्याला साधारणतः गव्हर्नमेंट मदत करणार. म्हणून साधारणतः 1998 ऑगस्ट 1998 सगळ्यात पहिल्यांदा ही गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झाली, बर सर. मग आता साधारणतः याचं लोन अमाऊंट कशा पद्धतीने काढायचं, याचं लोन अमाऊंट कशा पद्धतीने करायचं, कोणते कोणते क्रायटेरिया साधारणतः याच्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत, लक्षात घ्या, कोणते कोणते क्रायटेरिया आपल्याला वापरायचे आहेत. पहिला क्रायटेरिया आहे त्या शेतकऱ्याची लँड होल्डिंग किती आहे, त्याच्याकडे शेती किती आहे, त्याच्यावरून ठरवायचं त्याला लोन किती द्यायचं. दुसरी गोष्ट की साधारणतः प्रपोज्ड क्रॉपिंग पॅटर्न, कशा पद्धतीचा क्रॉपिंग पॅटर्न आहे, काय पेरतोय ते शेतात, याच्यावरून ठरवायचं. तिसरी गोष्ट स्केल ऑफ फायनान्स काय, किती पैसे साधारणतः लागणार आहेत, लक्षात घ्या. चौथी गोष्ट अवेलेबिलिटी ऑफ इरिगेशन, त्याच्याकडे इरिगेशन असेल तर लोन त्याला जास्त मिळेल, त्याच्याकडे इरिगेशन नसेल तर लोन त्याला कमी मिळेल, या चार गोष्टी. पुढे जाऊयात, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोणाकोणाला केसीसी मिळू शकतं, किसान क्रेडिट कार्ड कोणाकोणाला मिळू शकतं, लक्षात घ्या.
किसान क्रेडिट कार्ड कोणाकोणाला मिळू शकतं? पहिली गोष्ट आहे, किसान क्रेडिट कार्ड हे सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळतं. कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळतं? इंडिव्हिज्युअल फार्मरला मिळतं, शेतकरी एकटा असेल तर मिळेल, जॉईंट कल्टिवेटर ओनर असतील तरी मिळेल, म्हणजे काय गट शेती करत असतील तरी मिळेल, लक्षात घ्या, टीनंट फार्मिंग ठोक्याने शेती किंवा भाड्याने शेती घेऊन करत असेल तरी मिळेल, ओरल लीजवरती म्हणजे काय तोंडी तोंडी लीज केलेला आहे, तोंडी तोंडी करार केलेला आहे त्याही लोकांना मिळेल, शिअर क्रॉपर असतील किंवा पिकांमध्ये तीन चार म्हणजे काय साधारणतः टीनंट फार्मिंग सारखंच हे आहे, म्हणजे काय साधारणतः खर्च निम्मा निम्मा करू, उत्पन्न थोडं आपण वाटून घेऊयात अशा पद्धतीने सुद्धा मिळेल. मग सांगण्याचं तात्पर्य सॉइल हेल्थ कार्ड, जॉईंट लायबिलिटी ग्रुप, सॉरी सेल्फ हेल्प ग्रुप. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय? महिला बचत गट आहे, जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे की एकत्रित येऊन आपण कर्ज घेऊयात अशा लोकांना मिळेल. या सगळ्याच लोकांना, या सगळ्याच लोकांना किसान क्रेडिट कार्ड मिळतं, लक्षात घ्या. सर मग काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याला? काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याला? लक्षात घ्या, याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत, याला काय काय लागतं? 1.5 लाखाच्या खाली बघा, लक्षात घ्या, 1.5 लाखाच्या खाली, 1.5 लाखच्या खाली लक्षात घ्या, फक्त 3 गोष्टी लागतात. एक 7-12 लागणार आहे, दुसरी गोष्ट 8 लागणार आहे, तिसरी गोष्ट UID म्हणजे काय आधार कार्ड लागणार आहे, आणि चौथी गोष्ट ऍप्लिकेशन फॉर्म लागणार आहे. एवढ्याच गोष्टींवरती किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्ज मिळणार आहे. किती लाखाच्या खाली? 1.5 लाखाच्या खाली, 1.5 लाखाच्या खाली लक्षात घ्या, 1.5 लाखाच्या खाली किसान क्रेडिट कार्ड जे आहे याला फक्त 7-12, 8-अ आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ऍप्लिकेशन फॉर्म एवढ्याच बेसिसवरती, एवढ्याच बेसिसवरती साधारणतः, एवढ्याच डॉक्युमेंटच्या बेसिसवरती 1.5 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. सर कर्ज जे मिळतं हे किती वर्षासाठी मिळतं लक्षात घ्या, कर्ज जे मिळतं ते किती वर्षांसाठी मिळतं ते लक्षात घ्या. जे कर्ज मिळतं हे साधारणतः पहिल्यांदा सुरुवातीला 3 वर्षासाठी याची लिमिट सँक्शन व्हायची, पण आता या कर्जाची लिमिट 5 वर्षासाठी सँक्शन होते. म्हणजे काय? एखाद्या शेतकऱ्याला ज्यावेळेस कर्ज मिळतं, एखाद्या शेतकऱ्याला ज्यावेळेस कर्ज मिळतं तर ते साधारणतः 5 वर्षासाठी त्याची लिमिट बांधून दिल्या जाते, 5 वर्षासाठी त्याची लिमिट बांधून दिल्या जाते. त्याच्यानंतर मग पुन्हा त्याला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि पुन्हा KCC चं नवीन लोन त्याला करावं लागतं. पहिल्यांदा सुरुवातीला 3 वर्षासाठी हे KCC दिल्या जायचं. म्हणजे काय की एखाद्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, ते कर्ज त्यांनी काय करायचं? पुन्हा परतफेड करायचं, पुन्हा नवीन पैसे घ्यायचे रबीसाठी, पुन्हा परतफेड करायचं, असं सुरुवातीला 3 वर्षांपर्यंत करता जाय केल्या जायचं. म्हणजे एकदा क्रेडिट कार्ड दिलं की त्याने त्याचे बँकेत पैसे प्रॉपरली त्यानंच भरायचे, त्यानंच त्या क्रेडिट कार्डनं काढायचे, असं 3 वर्षांपर्यंत पहिल्यांदा सुरुवातीला शेतकऱ्याला कोणी विचारत नव्हतं. ती लिमिट आता वाढलेली आहे, ती 5 वर्षांपर्यंत गेलेली आहे. पुढे जाऊयात आपण, पुढे जाऊयात आपण. बरं सर, मग नेमके किसान क्रेडिट कार्ड जे आहे, किसान क्रेडिट कार्ड काय आहे नेमके पाहूयात आपण. सिक्युरिटी काय आहे सर? याला सिक्युरिटी काय की कर्ज बँक एवढं देऊ राहिली, याला काही सिक्युरिटी आहे की नाही आहे? तर लक्षात घ्या, 1.5 लाखापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची, 1.6 लाखपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी बँक मागत नाही. बँक म्हणते अर्ज द्या आणि कर्ज घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. पण 1.5 लाखाच्या वरती म्हणजे 1.6 लाखच्या वरती, 1.6 लाखाच्या वरती ज्या वेळेस कर्ज जातं त्यावेळेस मात्र जमीन मॉर्गेज करून द्यावी लागते. सरळ भाषेत सांगायचं तर जमीन गहाण ठेवावी लागते. कधी? ज्यावेळेस कर्जाची लिमिट 1.6 लाखाच्या वरती जाते तेव्हा. बर सर, पुढे जाऊयात. मग सांगण्याचं तात्पर्य काय की सिक्युरिटी काय? 1.6 लाखापर्यंत काही नाही, अर्ज द्या आणि कर्ज घ्या हीच सिक्युरिटी आहे. पुढे जाऊयात आपण. सर व्हॉट डू यू मीन बाय इंटरेस्ट सबवेन्शन? आता महत्वाची गव्हर्नमेंट स्कीम मधला हा महत्वाचा भाग. इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे काय? मला क्लिअर असेल तर एकदा क्लिअर म्हणून सांगा, मला क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून सांगा. हायपोथिकेशन ऑफ स्टँडिंग क्रॉप, यस. मला क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून सांगा पटकन, मला क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून सांगा पटापट. चला पुढे जाऊयात आपण. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या किंवा साधारणतः बँक काय म्हणते KCC च्या बाबतीत काय आहे गोळ काय. 1998 मध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना सीड आणि इनपुट मिळावे, शेतामध्ये प्रॉपर पद्धतीने सीड इनपुट्स मिळावे, या सगळ्याच गोष्टींसाठी, या सगळ्याच गोष्टींसाठी शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं असं ठरवलं होतं आणि त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी. मग कर्ज द्यायचं तर डॉक्युमेंट्स कोणते लागणार? कर्ज द्यायचं तर डॉक्युमेंट कोणते लागणार? तर कर्ज द्यायचं तर डॉक्युमेंट लागणार 7-12, 8 लागणार. 7-12 कळतं की याचा क्रॉपिंग पॅटर्न काय, म्हणजे हे शेतात कोणतं पीक लावणार आहे. 8 म्हणजे काय? त्याच्याकडे पूर्ण शेती किती आहे, बरोबर आहे का? आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचं आधार कार्ड, ज्याला म्हणतो आपण KYC नो युअर कस्टमर, हे देणं गरजेचं आहे. बरं सर, आणि याच्यासोबत सोबत ऍप्लिकेशन फॉर्म द्यायचा, तुम्हाला कर्जाची अमाऊंट मिळेल. सर किती मिळेल, कशानं ठरतं? शेतकऱ्याकडे शेती किती आहे, कोणतं पीक तो लावणार आहे, इरिगेटेड लँड आहे की रेनफेड लँड आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळणं. बस पुढे जाऊयात आपण. आता
आता याच्यानंतर आहे ती म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. म्हणजे काय बघा लक्षात घ्या, बँकांचं काय म्हणणं असतं, बँकांचं म्हणणं असतं की बाबांनो जेही काही कर्ज द्यायचं आहे आम्हाला शेतकऱ्याला ते आम्ही 9% व्याज दराने देणार आहोत. नीट ऐका मी काय सांगतोय, नीट ऐका मी काय सांगतोय, बँकांचं काय म्हणणं आहे लक्षात घ्या, बँकांचं काय म्हणणं आहे लक्षात घ्या, बँकांचं म्हणणं आहे आम्हाला जे कर्ज द्यायचंय ते आम्ही 9% एवढ्या व्याजदराने देणार आहोत. आता इकडे एक बाजूला बँक आहे अपेक्स बँक, ऍग्रीकल्चरची सगळ्यात महत्वाची बँक ती म्हणजे नाबार्ड. लक्षात घ्या, नाबार्ड बाकीच्या बँकांना काय सांगते की काही हरकत नाही, तुम्हाला 9% व्याजदराने कर्ज द्यायचंय तुम्ही द्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की बा ऍग्रीकल्चर, ऍग्रीकल्चर हे बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी आहे, ऍग्रीकल्चरला डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि तुम्ही 9% व्याजदराने कर्ज देताय हरकत नाही. शेतकऱ्याकडून कर्ज वापस घेत असताना, व्याज वापस घेत असताना शेतकऱ्याला 9% कर्ज भरण्याची गरज पडली नाही पाहिजे, त्याचे 2% व्याज हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते आम्ही देतो. याला म्हणतात 2% इंटरेस्ट सबवेन्शन. बघा बँकेने व्याजदर काय लावला होता, 9%. बर आता साधारणतः लक्षात घ्या बँकेने व्याजदर काय लावला होता, 9%. आरबीआयने काय सांगितलं, 2% त्यातले आम्ही भरतो, राहिले किती, 7%. आता जर समजा शेतकरी प्रॉपर पद्धतीने, लक्षात घ्या म्हणजे शेतकरी वेळच्या वेळेवर कर्ज भरतोय, शेतकरी वेळच्या वेळेवर रिपेमेंट करतोय, तर अशा कंडिशनमध्ये नाबार्ड जे आहे, नाबार्ड काय म्हणतं लक्षात घ्या, नाबार्ड काय म्हणतं, साधारणतः 3% व्याजदर आम्ही द्यायला मदत करतो, आम्ही द्यायला मदत करतो. म्हणजे नाबार्डच नाही तर ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंड मधले म्हणजे गव्हर्नमेंट असेल, नाबार्ड असेल किंवा याच्यासोबत सोबत पंजाबराव देशमुख इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमच्या अंतर्गत यांना 3% माफी अजून मिळते. म्हणजे शेतकऱ्यांना व्याजदर पडतो फक्त 4%. नीट ऐका, ही इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे, हे आहे काय लक्षात घ्या. बँक काय म्हणते, आम्ही किसान क्रेडिट कार्ड देतो, किती टक्क्यांनी देतो, 9% देतो. बर काय हरकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की अरे नाही, ते 9% द्यायले, ते शेतकरी आहेत बिचारे, तुम्ही 9% कसं द्यायलेत, ठीक आहे तुम्ही द्या 9%, वापस घेताना 2% इंटरेस्ट सबवेन्शन आम्ही देतो. म्हणजे 9 पैकी 2% कर्ज व्याज जे आहे ते आम्ही भरतो हे आरबीआय म्हणतं. मग राहिलं इफेक्टिव्ह 7% शेतकऱ्याला भरायचं. पण एखादा शेतकरी वेळच्या वेळेवर कर्ज परतफेड करत असेल आणि कर्ज साधारणतः 1.6 लाखच्या आत असेल, 1.6 लाखापर्यंत, म्हणजे ते 3 लाखापर्यंत नंतर व्हॅलिडिटी वाढली, त्या सुद्धा 7% पडत होतं. मग साधारणतः ते शेतकरी वेळेवर कर्ज भरत असेल तर त्याला एक्स्ट्रा 3% अजून बेनिफिट मिळतो. म्हणजे शेतकऱ्याला इफेक्टिव्ह भरावे लागतात फक्त 4% जर तो प्रॉम्प्ट रिपेई असेल, वेळच्या वेळेवर कर्ज भरत असेल. तर इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द केसीसी फॉर द प्रॉम्प्ट रिपेई इज नियर अबाउट 4%. मला कळालं का सांगा, क्लिअर आहे का सांगा, नसेल तर तसं सांगा. मला कळालं का सांगा, कळालं नसेल तर तसं सांगा. चला मला कळालं का सांगा, नसेल कळालं तर तसं सांगा. कळालं का मला सांगा, पटकन सांगा. चला चला पटकन सांगा, इथपर्यंत कळालं का मला सांगा, इथपर्यंत कळालं का मला सांगा. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, बँकेचं काय म्हणणं ते पाहूया. बँकेचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला 9% व्याजदर लागतो. बर काय हरकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते, नाही रे बाबा शेतकऱ्याकडून 9% घेऊ नका, 2% इंटरेस्ट सबवेन्शन आम्ही भरतो, काय हरकत नाही, 2% इंटरेस्ट सबवेन्शन आम्ही भरतो, काय हरकत नाही. मग इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट झाला 7%. मग बाकीचे लोक काय म्हणतात की नाही रे बाबा ते 7% वेळच्या वेळेवर भरायला रे, त्याला अजून अजून थोडस सूट द्या, म्हणजे 3% अजून सूट द्या. म्हणजे याला म्हणतात 3% रेट ऑफ इंटरेस्ट सबवेन्शन, याला म्हणायचं इंटरेस्ट सबवेन्शन. इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे त्याला टोटल इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं 5%, इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट झाला 4%. क्लिअर आहे, कोणालाच प्रॉब्लेम नाही आहे, क्लिअर आहे. चलो चलो आगे चलते, क्लिअर आहे. चला पुढे जाऊयात. आता इंटरेस्ट सबवेन्शन सोबत सोबत एक महत्वाचे चेंजेस जे होत गेलेले आहेत ते पाहूयात आपण. केसीसी मध्ये काय काय चेंजेस झालेत. पहिली गोष्ट की साधारणतः 1998 मध्ये सर्क्युलर आलं, याचं ऑगस्ट मध्ये चालू झाली गव्हर्नमेंट स्कीम. दुसरी गोष्ट 14 जून 2001 मध्ये पहिल्यांदा आला PAIS, पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम. म्हणजे काय सर PAIS, म्हणजे काय सर का PAIS, म्हणजे काय पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम. म्हणजे काय लक्षात घ्या की साधारणतः शेतीमध्ये काम करत असताना, आता एखादा सरकारी कर्मचारी असेल तर शेतावर काम करत असताना, लक्षात घ्या सॉरी सरकारी कर्मचारी असेल त्याच्या कामावर ज्यावेळेस तो असेल
त्याला जर काहीही झाला प्रॉब्लेम, त्याला काहीही प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे का, त्याला जर काहीही प्रॉब्लेम झाला तर जनरली त्याच्या फॅमिलीला पैसे मिळतात. पण इथं शेतकऱ्याचा जर समजा शेतीवर एखाद्या वेळी ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटल डेथ झाली, तर त्याला काहीच मिळत नव्हतं. म्हणून 2001 पासून असं ठरवण्यात आलं होतं की ज्या कोणत्या शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डचं कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्याचा जर समजा शेतीवर काम करताना काही ॲक्सिडेंट झाला, काही प्रॉब्लेम झाला, अनफॉर्च्युनेटली त्याची डेथ झाली बिचाऱ्याची, तर अशा कंडिशनमध्ये PAIS पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम, PAIS पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम च्या मदतीनं, पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीमच्या मदतीनं साधारणतः त्याला 50,000 रुपये हरजाना म्हणून मिळावेत, 50,000 रुपये त्याला मिळावेत. बर, नंतर काय, 2004 मध्ये पहिल्यांदा असं ठरवण्यात आलं होतं की बा किसान क्रेडिट कार्ड एकदा दिलं की 3 वर्ष त्याला रिन्यू करायची गरज नाही, 3 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी होती. 2004 नंतर ती व्हॅलिडिटी वाढून 5 वर्षाची झालेली आहे. बर सर, काही हरकत नाही. मग पहिल्यांदा 2004 पर्यंत 2011 पर्यंत साधारणतः बँकेत जाणे आणि व्यवहार करणे असं होतं. 2012 ला पहिल्यांदा रुपे कार्ड शेतकऱ्यांना इश्यू करून देण्यात आलं, जे रुपे कार्डचा फोटो मी सुरुवातीला दाखवला. त्याच्यानंतर दिवस उलटत गेले, शेतकरी बँकेमध्ये जाणार, ATM मध्ये जाणार, पैसे काढणार, क्रॉप लोन चेन, मग साधारणतः जाऊन बियाण्यावाल्याला देणार, खत्यावाल्याला देणार, हे समजलं गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटनं 2014 मध्ये जसं आपण मार्केटमध्ये गेलो, शॉपिंग करायला गेलो की कार्ड स्वाईप करतो, तशा पद्धतीने साधारणतः 1 ऑगस्ट 2014 ला पहिल्यांदा त्यांनी या रुपे कार्डला POS मशीन, जे POS मशीन असतं ज्याच्यावर आपण कार्ड स्वाईप करतो, आणि ATM कार्ड या ठिकाणी साधारणतः याला स्वाईप करण्याची मुभा 2014 नंतर भेटली. सर, अजून महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या की जेवढेही 2015 मध्ये जेवढेही साधारणतः शेतकरी होते जे किसान क्रेडिट कार्डशी जोडले गेलेले होते यांची अटल पेन्शन योजना, त्यांचे अकाउंट इकडे लिंक करण्यात आले 2015 मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. 2019 मध्ये काय चेंजेस झालेत, तर 2019 मध्ये आधी याची सिलिंग लिमिट 1 लाख रुपये होती. म्हणजे काय सर, की बा कुठल्याही प्रकारचं साधारणतः आपण ज्याला म्हणतो की बा गहाण न ठेवता पहिल्यांदा 1 लाख रुपयापर्यंतच कर्ज भेटायचं, गहाण न ठेवता, काही गहाण न ठेवता. आता ते कर्जाची लिमिट वाढून 1.6 लाख झालेली आहे, पहिले ते 1 लाख रुपयापर्यंतच भेटायचं. तर ही गोष्ट झालेली आहे 2019 मध्ये. पुन्हा अजून एक महत्वाची गोष्ट काय होती 2019 मध्ये, अजून काय महत्वाची घटना घडली की 2019 मध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं, आता कोणते जे डेअरीवाले फार्मर्स आहेत, जे फिशरीवाले फार्मर्स आहेत, यांचं म्हणणं होतं की आम्ही पण तर फार्मरच आहोत, तुम्ही आम्हाला काही लोन देत नाही, काही इंटरेस्ट सबवेन्शन देत नाही, आम्हालाही इंटरेस्ट सबवेन्शन द्या. कोणकोण? डेअरीवाले आणि फिशरीवाले. म्हणून 2019 पासून पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी, जे इंटरेस्ट सबवेन्शन होतं हे पहिल्यांदा फक्त आणि फक्त कोणाला मिळायचं, जे ॲक्च्युअल फार्मर आहेत त्यांना मिळायचं. पण 2019 पासून हे चेंज झालं, डेअरीवाल्या फार्मरला सुद्धा मिळायला लागलं आणि फिशरीवाल्या फार्मरला सुद्धा इंटरेस्ट सबवेन्शन मिळायला लागलं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? चला पुढे जाऊयात आपण, चला पुढे जाऊयात आपण. बरं मास्तर, काय अडचण नाही, पुढे जाऊयात आपण. आता रिपेमेंट कसं करणार, शेवटचे याचे 2 टप्पे की सर रिपेमेंट कसं करणार, आता पीक कोणतं याच्यावर रिपेमेंट आहे. जसं उदाहरणार्थ हॉर्टिकल्चरल क्रॉप असतील तर यांचा रिपेमेंट पिरियड हा उशिरा असतो, की ज्या वेळेस झाड उगवणार, त्याला फळं धरणार आणि मार्केटमध्ये विकल्या जाणार, रिपेमेंट पिरियड तिथून पुढे चालू होतो. पण असं एखादं पीक जसं खरीप सीझनमध्ये लावलं, सीझनमध्ये लावलं, सुरुवातीला लावलं, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हार्वेस्ट केलं, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हार्वेस्ट केलं लक्षात घ्या, तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मग या ड्युरेशनमध्ये, म्हणजे खरीपसाठी काढलेलं पीक, खरीपसाठी काढलेलं कर्ज हे खरीप सीझन संपल्या संपल्या द्यायला पाहिजे. आणि 3 सक्सेसिव्ह इन्स्टॉलमेंटमध्ये त्याने भरलं नाही तर लोन NPA होतं, म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो शुद्ध मराठीत लोन बुल्ड. हे कधी होतं? जर त्यानं 3 सक्सेसिव्ह क्रॉपिंग पॅटर्न झाल्यानंतरही कर्ज भरलं नाही, म्हणजे पीक लावलं पीक कार्ड भरलं नाही, पुन्हा पीक लावलं पीक कार्ड भरलंच नाही, पीक लावलं पीक कार्ड पुन्हाही भरलंच नाही, असे 3 सक्सेसिव्ह क्रॉपिंग पॅटर्न झाले आणि तरी त्यानं कर्ज काढलंही नाही, भरलंही नाही, म्हणजे काय, कार्ड पहिल्यांदा कार्ड नंतर भरलंच नाही, भरलंच नाही आणि पुन्हाही भरलंच नाही, तर याला मग म्हणतो आपण की ते लोन जे आहे ते NPA होतं. आता PSBमध्ये एक प्रश्न आला होता, तर PSBमध्ये प्रश्न काय आला होता ते लक्षात घ्या. PSBमध्ये प्रश्न होता, अकॉर्डिंग टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, साधारणतः जे किसान क्रेडिट कार्ड आहे हे किती दिवसांमध्ये डिस्बर्स करायला पाहिजे, म्हणजे एखादा शेतकरी आला कर्ज मागायला आला तर किती दिवसाच्या आत त्याला कर्ज भेटायला पाहिजे, हा रूल RBI ने लावून दिलेला आहे लक्षात घ्या.
तर या रूलनुसार 2 आठवड्याच्या आत म्हणजे 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड लगेचच्या लगेचच मिळायला पाहिजे. लक्षात घ्या, लगेचच्या लगेचच मिळायला पाहिजे 2 आठवड्याच्या आतच. ओके, सो होप सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असाव्यात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असाव्यात असं अपेक्षित करतो, असं अपेक्षित करतो. बरोबर आहे का? आपले टेलिग्राम चॅनल आहे सारथी एज्युकेशन, सारथी ॲग्रिकॉस आणि सारथी MCR हे दोन टेलिग्राम चॅनल आहेत. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. डेफिनेटली लेक्चर आवडला असेल तर एकदा लाईक करून जा. ओके, भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये अजून नवीन चांगल्या असलेल्या गव्हर्नमेंट स्कीम सोबत, करंट अफेअर्स सोबत. पुढच्या लेक्चरला आपण डेफिनेटली भेटूयात. थांबूयात इथे. थँक्यू, थँक्यू सो मच. सर, जर काही शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर खराब असेल, वेळेत कर्ज परतफेड करत नसतील, तर शेतकऱ्यांना रिपेमेंट 4%ने द्यावा लागतो की 7%ने? ॲक्च्युली सिबिल कोर स्कोअरचा आणि KCCला या दोघांना जनरली जोडल्या जायला नाही पाहिजे. ओके, होप सो डेफिनेटली तुम्हाला या गोष्टी कळाल्या असाव्यात, नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असाव्यात. भेटूया आपण पुढच्या सेशनला, पुढच्या सेशनला डेफिनेटली. यस, नेक्स्ट क्लासच्या नोटिफिकेशनसाठी हे जे टेलिग्राम चॅनल आहेत, दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, सारथी ॲग्रिकॉस आणि सारथी MCAR. करंट अफेअर्सचं मॅग्झिन एक 10-15 मिनिटात तुमच्या टेलिग्राम चॅनलला, याच टेलिग्राम चॅनलला येऊन जाईल. सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच.